सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। सम्माननीय महापौर महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, महापौर महोदय, आम्ही सकाळपासून इथं आलो, दुपारी तुम्हाला तुम्ही विनंती केली, आम्ही तुमच्या विनंतीचा सभा ठेवला, सभा सुरू तर होते, उद्या सभा सुरू, जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या सभेमध्ये सन्माननीय सर्व सदस्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सभागृह नेते रवींद्र इतापे शोक प्रस्ताव मांडतील। सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व सदस्य, पत्रकार बंधू आणि प्रेक्षक तो प्रेक्षक, या ठिकाणी शोक प्रस्ताव मांडत असताना भारतीय फिरकी गोलंदाजीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण करणारे व 1964 इंग्लंड विरुद्ध एका डावात सलग 21 निर्धाव टाकण्याचा जागतिक विक्रम करणारे भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे दिनांक 17 जानेवारी 2020 रोजी निधन झाले। निधनसमयी त्यांचे वय 88 होते। गिर्यारोहण विश्वात सह्याद्रीची घोरपडाशी ओळख असलेले गिर्यारोहक अरुण सावंत यांचे दिनांक 19 जानेवारी 2020 रोजी निधन झाले। निधनसमयी त्यांचे वय 60 होते। नवी मुंबई महानगरपालिकेच्या 1995 पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले व 1997-98 काळात नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर पद भूषवलेले माजी उपमहापौर गोपीनाथ ठाकूर यांचे दिनांक 27 जानेवारी 2020 रोजी निधन झाले। निधनसमयी त्यांचे वय 67 होते। लोकसत्ताचे माजी उपसंपादक अनिल कुलकर्णी यांचे दिनांक 28 जानेवारी 2020 रोजी निधन झाले। निधनसमयी त्यांचे वय 66 होते। महिलांच्या प्रगतीसाठी व समानतेसाठी आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, साहित्यिक, पत्रकार विद्या बाळ यांचे दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी निधन झाले। निधनसमयी त्यांचे वय 83 होते। या व नवी मुंबईतील ज्ञात अज्ञात व्यक्तींचं जर निधन झालं असेल त्यांना या सभागृहातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। विरोधी पक्ष नेते माननीय सभागृह नेते यांनी जो श्रद्धांजलीवर जो प्रस्ताव मांडला त्यामध्ये अष्टपैलू क्रिकेटपटू बापू नाडकर्णी, गिर्यारोहक अरुण सावंत, लोकसत्तेचे माजी उपसंपादक अनिल कुलकर्णी आणि महिला कार्यकर्त्या, पत्रकार विद्या बाळ, आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आज पहिली महानगरपालिका ज्यावेळेस अस्तित्वात आली त्या अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ज्यांनी एक नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलं ते माजी उपमहापौर गोपीनाथ ठाकूर, त्यांनी राष्ट्रवादीचं जिल्हा प्रमुख पद त्यांनी केलं। खरं पहिलं तर नेरूळ या गावामध्ये पाहायला गेल्यानंतर त्या नेरूळ असेल, करावे असेल, दारावे असेल, डेव्हलप व्हायच्या अगोदरांनी डेव्हलप होत असताना त्या ठिकाणी जे दोन प्रमुख नेते म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जायचं त्याच्यामध्ये अरुण सुतार असेल, त्याच्याबरोबर हे गोपीनाथ ठाकूर यांचं नाव तिकडे घेतलं पाहिजे। महापौर महोदय, मी खरं पाहिलं तर विषय सोडून बोलतो अशातला प्रश्न नाही आहे। महापौर महोदय, मी यांना सर्वांना श्रद्धांजली वाहतो, अभिवादन करतो आणि प्रस्तावाला परत मला एक गोष्ट सांगायची। महापौर महोदय, आज एक विषय आता आम्ही बसलो होतो म्हणजे इथं वैशाली नाईक आहेत का नाही मला माहीत नाही, अजून एक महिना राहिला आपल्या निवडणुकीला। गेल्या पंचवार्षिकमध्ये मी 2 वेळा बजेटमध्ये मी विषय मांडला होता की नगरसेवकांना मेडिकेअर क्लेम चालू करा पुण्याच्या धर्तीवरती, मी दुसऱ्या महापालिकेचा आदर्श आपल्या नजरेसमोर ठेवून करा बोलतो। हे मी का बोलतो महापौर महोदय, आज त्रिकोणी 2 ट्रम काढणारा आपला नगरसेवक आहे, आज त्याची परिस्थिती असे तो मला वाटतं म्युन्सिपॅलिटी म्हणून त्याला 40 मध्ये त्याला ऍडमिट व्हायचं आहे, त्याच्याकडे त्याला बेड खाली नाही म्हणून त्याला सांगितलं जात आहे। म्हणजे हे असे कितीतरी महापौर महोदय तुम्ही ऐकणार आहात का, एक तर वेळ आला थोडा ऐकून तरी घ्या आमच्या लोकांचं। महापौर महोदय बोला, महापौर ही परिस्थिती आहे, त्रिकोणी सारखा 2 ट्रम काढणारा नगरसेवक आज त्याच्याकडे मेडिकलला त्याला पैसे भरायला त्याची कॅपॅसिटी नाही आहे,
तो तिकडे हॉस्पिटल मध्ये त्याला फोर्टिस मध्ये ऍडमिट करायचं तर त्याच्याकडे त्याला बेड अवेलेबल नाहीये. म्हणजे 10% सुद्धा तिथे प्रायोरिटी भेटत नाही. महापौरमध्ये ही हे जर दुसऱ्या पालिकेत असेल हे का स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी सारखी इथे चालते. म्हणजे आमच्या नगरसेवकाच्या बोलण्याला काय अर्थ नाही असं आम्हाला समजलं जातं. आणि बजेटमध्ये जे एखादा जर विरोधी पक्ष नेता जर त्याला सूचना देतोय सुचवतोय तर ते अंमलात आणण्यासाठी काय महापूरमध्ये पैसे पडणार आहेत का. महापूरमध्ये आम्ही महापूरमध्ये हे मी उदाहरण देतोय असे कितीतरी मला वाटतं तर पुढच्या पंचवार्षिकमध्ये याच्यामध्ये शोक प्रस्ताव आपण घेतल्यानंतर तो मुद्दा उपस्थित केला तर बरं होईल. ठीक आहे, मी तुमचा मान ठेवतो आणि मी 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 बस डॉक्टर नाथ माननीय महापौर साहेब, उपमहापौर मॅडम, आयुक्त साहेब, सर्वसन्माननीय सभागृह, पत्रकार बंधू व प्रेक्षक, या ठिकाणी सभागृह नेत्यांचे शोक प्रस्ताव मांडला आहे. त्या अनुषंगानं बोलत असताना सर्व ज्ञात अज्ञात माझ्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करत असताना या ठिकाणी आपले सहकारी 95च्या पहिल्या टर्मचे सहकारी आदरणीय गोपीनाथ ठाकूर साहेब यांचं अर्थमंत्र्याने वयाच्या 67 निधन झालं. आणि त्याचबरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून बराच कार्यकाळ त्यांनी केला. एक मितभाषी संघटक आणि चांगल्या व्यक्तिमत्व असलेलं एक व्यक्तिमत्व आपल्यातनं हरपलंय. त्यांना माझ्या वतीनं कुटुंबाच्या वतीनं व माझ्या पक्षाच्या वतीनं बापूर श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. प्रशासनाच्या वतीनं सुरेंद्र पाटील ॲडिशनल कमिशनर चार्ज आहे त्यांच्याकडे. माननीय महापौर साहेब, माननीय उपमहापौर मॅडम, माननीय सभागृह, श्रद्धांजली ज्येष्ठ क्रिकेटपटू बापू नाडकर्णी, गिर्यारोहक अरुण सावंत, माजी उपमहापौर गोपीनाथ ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार अनिल कुलकर्णी आणि विद्या बाळ यांना प्रशासनातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. सन्माननीय महापौर साहेब, माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, पत्रकार बंधुप्रिय, जे ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींचं निधन झालेलं आहे अशांना माझ्यातर्फे, माझ्या काँग्रेस पक्षातर्फे आणि नवी मुंबईतील जनतेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये सन्माननीय सदस्य सभागृह नेते रवींद्र इतापे यांनी या ठिकाणी शोक प्रस्ताव मांडला, त्याला अनुमोदन विरोधी पक्षनेते चौगुले यांनी दिलं. डॉक्टर नाथ प्रशासनाच्या वतीनं प्रभारी अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र पाटील उपमहापौर यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. राज्यामध्ये देशामध्ये ज्ञात अज्ञात यापैकी फिरकी गोलंदाज म्हणून त्या ठिकाणी बापू नाडकर्णी यांनी निधन झालं. त्याचप्रमाणे गिर्यारोहक सह्याद्रीची घोरपड असे ओळख असलेले अरुण सावंत यांचं दुःखद निधन झालं. या सभागृहातील पहिले नगरसेवक आणि माजी उपमहापौर गोपीनाथ ठाकूर यांचं 67व्या वर्षी दुःखद निधन झालं. ग्रामपंचायतीचा अनुभव असलेले व्यक्तिमत्व या सभागृहामध्ये आल्यानंतर त्यांचा अनुभव निश्चित स्वरूपामध्ये आमच्या सारख्या ओतकरू नगरसेवकांना त्यांचा फायदा झाला. मितभाषीय नेरूळ गावच्या जडणघडणीमध्ये आणि त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून धुरा गेल्या 8 ते सांभाळत होते. एक कुशल संघटक म्हणून त्यांनी या नवी मुंबई क्षेत्रामध्ये काम पाहिलं. त्यांचं या ठिकाणी दुःखद निधन झालं.
लोकसत्ताचे उपसंपादक अनिल कुलकर्णी, पत्रकार विद्याबाल यांचं निधन झालं. देशामध्ये राज्यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ज्या नागरिकांचं ज्ञात अज्ञात व्यक्तींचं दुःखद निधन झालेलं आहे, सभागृहाच्या वतीनं तमाम नव्या मुंबईतील जनतेच्या वतीनं यांचं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. सर्वांना मी विनंती की आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी शब्द तपाल. आजच्या सभेमध्ये रामचंद्र घरत यांचं रजा मंजूर करण्यात येत आहे. त्याचबरोबर मोनिका पाटील याची रजा मंजूर करण्यात येत आहे. लक्ष्मीकांत पाटील यांची त्या ठिकाणी रजा मंजूर करण्यात येत आहे. आणि तातडीचे मी तुम्हाला देतो बोलायची संधी. मी अहो सन्माननीय विरोधी पक्ष नेते नाही, पण ते बरं नाही होणार. नाही ठीक म्हणा आपण. नाही माझं कसं जो कार्यक्रम महासभेच्या कामकाजा प्रमाणे तातडीचे विषय घ्यायचे होते. नाही घ्या ना, घ्या ना, घ्या, आम्ही मंजुरी देतो, घ्या. नाही घ्या ना, तुम्ही घ्या ना, उभं राहतो, आम्ही मंजुरी देतो ना तुम्हाला. तुम्ही नसताना आम्ही दिले ना, तेव्हा पण तुम्ही आम्ही आठ जण असताना तुम्हाला 500 पटलावर घ्या ठीक आहे. महापौरमध्ये आम्ही बघा असं अन्य बोला. नाही नाही नाही, आम्ही नाही बसणार. नाही नाही नाही, आम्हाला 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 त्रिकोणाच्या विषयावर बोलायचं सर. आम्हाला बोलायचं आम्हाला एका नगरसेवकाचा विषय. नाही नाही, आम्ही उद्या उद्या जर महापौर मोदी आम्ही बजेटमध्ये घेत नाही, तर आम्ही वापस करतो. मग मेजर हे राहते का बघा, मग विरोधी पक्ष नेते. तुम्ही मला सांगा तुम्ही पुढच्या वेळेस आणणार आहात का नाही, आम्हाला एवढं सांगा. काय नगरसेवकांचा विषय आम्ही बजेटमध्ये मांडला होता. आम्ही सर्व तुम्हाला जो विषय प्रशासन आणि अतिरिक्त आयुक्त म्हणून अतिरिक्त आयुक्त यांना तो विषय समजायला पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी तो विषय मांडावा. तर महापौर महोदय, उपमहापौर, आता मी श्रद्धांजलीच अनुमोदन देत असताना मी दुपारी आम्ही बसलो होतो पवळेला. पवळेच्या वार्ड मंडळ आता पवळे तिथून निवडून आला, त्याच्या अगोदर दोन ट्रम तिथं त्रिकोणे हा माजी नगरसेवक होता. मी गेले दोन बजेटमध्ये, मी सांगतोय, मी दोन बजेटमध्ये सांगितलं, मी पत्र दिले तुम्हाला की बाबा इथल्या नगरसेवकांचा पुण्याच्या धर्तीवरती त्यांना तुम्ही मेडिक्लेम द्या. आज तुम्हाला सांगतो की आज मी उदाहरणं दिली. आज ज्यांची परिस्थिती एवढी वाईट परिस्थिती पुण्यामध्ये आहे त्या लोकांना सुद्धा, आणि जे माजी नगरसेवक आहेत त्या लोकांना सुद्धा एक दोन हॉस्पिटलमध्ये, मोठ्या हॉस्पिटलमध्ये, ते सह्याद्री वगैरे चांगल्या हॉस्पिटलमध्ये तिथे त्यांना मेडिकल ट्रीटमेंट मिळते. आज जर आपलं तुमचं, मी माझ्या पक्षाचा नाहीये, माझ्या पक्षाचं नाही, तुमच्या पक्षाचं मी उदाहरण देतो. तो नगरसेवक तुमच्या पक्षाचा आहे, तुमचा कार्यकर्ता आहे, पण आज जर परिस्थिती ती असेल, त्याला जर त्याच्याकडे पैसे नसेल, फोर्टीला त्याला बेड अवेलेबल होत नसेल, तर आम्ही तुम्ही काय म्हणून फक्त का तुम्ही फक्त का नगरसेवकांचा वापर करून घेता का? आम्ही मी दोन वेळा प्रस्ताव याच्यासाठी मांडला महापौर महोदय की मला माहिती महापौर महोदय काल तुमची तब्येत बरोबर नव्हती, तुम्ही अपोलोला गेलते, मी आदल्या दिवशी मी अपोलोला गेलते, माझ्याकडे तुमच्याकडे आहे, भविष्य काळात अजून आमच्याकडे असणार आहे. दुसऱ्या लोकांची काय परिस्थिती आहे इथं, अशी परिस्थिती पाहत असताना मी मागे उदाहरण दिलं होतं, जगतापच्या वेळेस उदाहरण दिलं होतं, आज वहिनी पण इथं आहेत. म्हणजे आपल्याला काय जनाची नाही मनाची तरी आपल्याला आपण 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 बाळगायला पाहिजे. जर हे असं जर होत असेल, प्रशासन कुठल्या प्रशासनाकडे तुम्ही प्रस्ताव आणा म्हणून सांगितलंय, तुमचे नेते येऊन बसतात, ठाण मांडून बसतात, हे प्रस्ताव यायला पाहिजे, हे प्रस्ताव यायला पाहिजे, मग हा प्रस्ताव का नाही म्हणून तिथे घेऊन येत. म्हणजे हे या ठिकाणी मी आम्ही किती वेळा सांगायचं हे तुम्ही मला सांगा. आणि मला 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 एक बोलायचं महापौर मध्ये
की पुणे महापालिकेमध्ये सभागृह नेते असेल, मी असेल, गटनेते असतील, आम्ही तिथले वेळ घेतो. तिथं आम्हाला तुम्ही सांगा, नाहीतर तुम्ही स्वतः चला. मी बोलत नाही की आपलं काहीतरी वेगळं करावं म्हणून. उलट मी सांगतो, पुण्यासारख्या ठिकाणी तिथं 10% जमिनी दिलेल्या नाहीयेत. इथं अपोलो हॉस्पिटल असेल, MGM असेल, अमुक असेल, तमुक असेल, या नव्या मुंबईमध्ये मोठ्या ज्या हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटल 10% दिलेल्या गेलेत. सिडकोनी जमिनी दिलेल्या आहेत, त्या पैशावरती दिलेल्या आहेत. नाहीतर तुम्ही त्यांना सांगा ना, यांना तुम्ही फॅसिलिटी तुम्ही पुरवता. तुम्ही अपोलो सारख्या हॉस्पिटलला, MGM सारख्या हॉस्पिटलला, जेवढ्या 5-star 7-star हॉस्पिटल आहेत तुमचे, तुमचे हॉस्पिटल होच पडलेत महापालिकेचे. पण त्यांना आपण सर्व परमिशन अथॉरिटी वगैरे सर्व आपण देतो, पाण्यापासून सर्व आपण देतो. सिडकोचा नियम आहे त्या ठिकाणी 10% कोटा ठेवावा. आपण 40 मध्ये ठेवलं, मग बाकीच्या हॉस्पिटल मध्ये का नाही ठेवत आपण? मी तुम्हाला त्रिकोणाचं साधं उदाहरण दिलंय महापौर महोदय. आणि हे जर अशी जर हे करत असाल, तुम्ही जर काय करत नसाल, तर आम्ही वपट करतो याच्यावरती. महापौर महोदय, एवढं आम्ही 3-4 तास थांबलं, पण हे वेगळ्या पद्धतीचा विषय, थोडं सेन्सिटिव्ह बना. आणि कोणाला मला वाटतं का याच्याबद्दल का तुम्हाला का गणेश नाईक साहेब का बोलणार नाहीत का तुम्ही हा प्रस्ताव कशाला आणला आणि का का आणलाय? तुमच्या प्री मीटिंग होतात, स्टँडिंग जे होतात सर्व होतात, नाईक साहेबांसमोर होतात. मग का विषय तुम्ही हा घेत नाही तिथं नाईक साहेबांसमोर? का मांडत नाही तुम्ही हा विषय? ओ मॅडम, ओ तुम्हाला काय एवढी घ्यायला लागले हो, तुम्हाला काय एवढी घ्यायला लागले हो सचिव? कुठली कुठली पद्धत झाली विरोधी पक्ष नेता बोलत असताना उठून जायचं? महापौर महोदय, या गोष्टी सिरियसली घ्या, नाहीतर मला या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला मी पत्र पण दिलेलं आहे. मी उद्या परवा कुठं इथे येऊन मी उपोषणाला बसेल. विषय माझा नाही, मी तुम्हाला सांगतो, मी आपला विषय ना आमचं चालू शकेल. आज असे कितीतरी नगरसेवक आहेत, त्यांची परिस्थिती मी त्रिकोणी माहिती मागवा. तुम्ही आत्ता माहिती मागवा महापौर. महापौर, माझी विनंती राहील, तुम्ही याच्यामध्ये कटाक्षाने लक्ष घालावं. प्रशासनाला आत्ता ऑर्डर करावी की तिथे जाऊन संबंधित आरोग्य अधिकारी आपला कोण आहे त्याला त्यांनी विजिट 2 दिवसात विजिट करावे म्हणून तुम्ही आता ऑर्डर करावे. अन्यथा मी इथे उभा राहील. तुम्ही निवेदन करा याच्यावरती. सन्मान्य महापौर मध्ये, सन्मान्य उपमहापौर उदय, सन्मान्य आयुक्त महोदय, सन्मान्य सर्व सदस्य अधिकारी वर्ग, पत्रकार बंधू, प्रेक्षक होते प्रेक्षक बंधू, महापूरमध्ये हा गंभीर प्रश्न आहे. चौगुली साहेबांनी हा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या अनुषंगाने म्हणायचं झालं तर साहेब, आपल्या महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 7-3-4 हजार या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आहेत. त्यांचा मेडिकल काढला जातो. अधिकारी सकाळी येतात, 10 वाजता येतात, संध्याकाळी ड्युटीवर जातात, पण नगरसेवक रात्री अपरात्री कधीही वाड्यात फिरतायत, कधीही इमर्जन्सीला कुठेही जात आहेत. मग ती रोगराई असो, पाऊस असो, वारा असो, काही असो, बघत नाही. पण ह्या नवी मुंबईला कुठेही अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक नगरसेवक त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी फिरत असतो. जर आपल्या महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे जर मेडिकेम केले जातात 3,500-4,000 लोकांचे, तर 111 नगरसेवक आणि प्लस स्वीकृत 5 नगरसेवक त्यांचं मेडिकल करायला काय प्रॉब्लेम काय? आम्ही त्या ठिकाणी ट्रस्टी आहोत. 111 नगरसेवक हे ट्रस्टी आहेत इथले. आणि ट्रस्टींच्या जीवाचा जर त्या ठिकाणी विचार केला जात नसेल तर सर, मग याला काय म्हणायचं आहे? जर त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका करू शकते, पिंपरी चिंचवड करू शकते, अन्य महानगरपालिका करू शकत आहेत, तर आपल्या नगरपालिकेला काय प्रॉब्लेम्स आहे? आज त्या त्रिकोणी साहेबांची परिस्थिती, त्याचबरोबर आमच्या आरवीमध्ये तातेतिली साहेबांची त्या ठिकाणी परिस्थिती, सगळ्याच नगरसेवकांची येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही मोठमोठे रोगराई होत आहे त्यासाठी त्या ठिकाणी क्लेम होणं गरजेचं आहे सर. याच्यासाठी एवढा वेळ घेण्याची काय आवश्यकता नाही आहे. आज आपण त्या ठिकाणी जर पाहिलात तर आमदार खासदार त्या ठिकाणी रिटायर झाल्याच्या नंतर पण त्यांना त्या ठिकाणी पेन्शन मिळतो, मेडिक्लेम मिळतो, सगळं मिळतो. आम्ही असं म्हणत नाही की खासदार आमदारांसारखे त्या ठिकाणी मेडिक्लेम किंवा त्या ठिकाणी आम्हाला रिटायरमेंटच्या नंतर आम्हाला काहीतरी त्या ठिकाणी फंड्स मिळावा. पण कमीत कमी 5 वर्ष आम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये आहोत, तर 5 वर्ष तर आमचा मेडिक्लेम व्हायला पाहिजे. नाही झोप समजा, ओके, कायमचा म्हणजे रिटायर झाल्याच्या नंतर पण ओके. मी जो शब्द बोलतो त्या याच्यातनं सचिव मॅडम तो शब्द काढण्यात यावा. आणि करायला हरकत काय आहे सर? आपण नको पाहिजे त्या ठिकाणी सर, आपण पाहिजे तेवढे कामं काढतो, सगळं काय काढतो. नको पाहिजे ते एक कलवट बांधायचा असला तरी ते त्या ठिकाणी आपण हा नेमतो, कन्सल्टंट नेमतो.
कलवट साठी, तर मग एखाद नगरसेवक या ठिकाणी 5 वर्ष काम करतात, 10 वर्ष नगरपालिकेमध्ये या ठिकाणी काम करतात, तर त्यांचा मेडिकल भरायला काय किती खर्च येणार आहे? मेडिकलला जास्त खर्च येत नाही साहेब, तर कर्मचाऱ्यांचे तुम्ही मेडिकल काढू शकता, अधिकाऱ्यांचे कर्मचारी शकतात, तर नगरसेवकांचे क्लेम काय, प्रॉब्लेम काय? आज सगळ्यांची परिस्थिती ती नाही आहे. जर चौकली विचारला तुम्ही अकोल्यामध्ये गेलात, ते गेले, आम्ही येतो, आम्हाला कोणी सांभाळेल तिथे? बाकीच्यांचं काय? तर महापौर महोदय, आप विषय गंभीर आहे. उपमहापौर मोद्या, महापौर मोद्या, आयुक्त साहेब इथे नाहीत, त्रिपल सिटीजन साहेब, आपण धनादन, बाकीच्या फाईली धनादन करताय, तर नगरसेवकांच्या मेडिक्लेमसाठी त्वरित त्या ठिकाणी एक काम करावं अशी माझी विनंती आहे. आणि या ठिकाणी हा जो त्रिकोणी साहेबांवर जो अन्याय होतोय तो उचित नाही आहे. जर त्या 40s मध्ये एखादा एजंट जर गेला त्याला कॉर्ट लगेच मिळते, आणि एक माजी नगरसेवक त्या ठिकाणी हजेरी असताना त्याला कॉर्ट मिळत नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून माझी या ठिकाणी विनंती राहील महापौर महोदय, आपण त्वरित या ठिकाणी, त्या ठिकाणी आमची विनंती राहील अजून आपल्याला, की त्वरित निर्देशित करून इमिजिएटली नगरसेवकांचं मेडिक्लेम काढून त्या ठिकाणी सर्वांना दिलासा द्यावा अशी नम्र विनंती. डॉक्टर नाथ, माननीय महापौर साहेब, उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब, सर्वसन्माननीय सभागृह, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो विषय काढलेला आहे त्या अनुषंगाने बोलत असताना हा खूप माननीय महापौर साहेब, विरोधी पक्ष नेत्यांनी जो विषय काढला आहे हा खूप महत्त्वाचा आहे. कारण एवढी वर्ष म्हणजे आमदार किंवा MLC झाला, नुसते त्याने शपथ जर घेतली तर त्याचे आयुष्यभर पॉलिसी चालू होते, त्यांना पेन्शन चालू होते, सगळ्या गोष्टी होतात. हा नगरसेवक ग्रासरूट लेवल वर्कर असतो, तन मन धरण होतो, ते आपल्या प्रभागाची सेवा करत असतो, आणि खऱ्या अर्थानं आल्यानंतर आणि खराच समाजसेवक असतो. त्याला लोक त्याच्याकडे पैसे असो वगैरे नसो, पैसे असो किंवा नसो त्याला निवडून देतात, आणि तो लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्याचं उद्दिष्ट लक्षात ठेवून तो काम करत असतो, ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा तो खरा आजारी पडतो त्याच्या मागे जर बॅकग्राऊंड नसेल, कारण आजकाल या वाढती धकधकत्या जीवनात बऱ्याच प्रकारचे आजार वाढलेले आहेत, कॅन्सरपासून हार्ट अटॅकपासून ते अनेक प्रकारचे दुर्गम आजार झालेले आहेत, अशा लोकांची पॉलिसी करणं ही काळाची गरज आहे. जर इतर महापालिकेत असेल तर आपल्यामध्ये महापालिकेत सुद्धा व्हावी. बऱ्याच वेळेला मी एक डॉक्टर म्हणून जेव्हा विचार करतो ह्या विषयावर, नवमुंबईवर आपण आरोग्य डिपार्टमेंटवर इतक्या प्रमाणात करोडो रुपयाचा खर्च करतो, पण तशा पद्धतीने सुविधा मिळत नाही असं आपल्याला वाटतं. प्रत्येकाची वॉर्ड असते, तिथं हे नाही, ते नाही, ती MCHला हे नाही, FRLला हे नाही, कुठं आणि कुठं जे असतील ते. परंतु मी सभा विरोधी पक्षाने सांगितलं त्याचबरोबर जरा अजून एक पुढं सांगेन की नव्या मुंबईच्या टॅक्सपेअर लोकांचा सुद्धा इन्शुरन्स काढावा, ह्याच्यावर सुद्धा चर्चा करावी, आणि जेणेकरून त्यांना चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये सुविधा घेण्यात येईल. तो डायव्हर्ट ठीक आहे, परंतु हा पहिला लोकप्रतिनिधीचा पहिला काढावा नाही रे, तर त्या अनुषंगाने हा करावा. कारण हे अति महत्वाचं आहे, आणि हे एवढंच नाही तर 95 पासून जे 95 पासून एकदा असतील, 2 वेळा असतील, 3 वेळा असतील, 4 वेळा असतील किंवा 5 वेळा असतील, त्या सर्वांचा त्यांचा कन्सेंट घेऊन इन्शुरन्स काढावा ही आपल्याला विनंती. पवळे पवळे. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सन्माननीय चौगुले साहेब यांनी मागील सभेमध्ये सुद्धा हा विषय घेतला, आणि आज एक प्रत्यक्ष उदाहरण डोळ्यासमोर आलं, ते मी 2 शब्द त्यांच्याकडे बोललो. तर खरोखर आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 टर्म नगरसेवक राहिलेल्या माणसाला बेड आपल्या 40s हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होत नाहीत, ही एकदम दुर्दैवी घटना आहे. आम्हाला विनवण्या कराव्या लागतात, विनवण्या करून सुद्धा मिळत नाहीये. म्हणजे इथं नगरसेवक होऊन त्याची नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये लायकी काय, काय लायकी? नगरसेवक जो माणूस इकडे झाला त्याची नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये माजी नगरसेवक म्हणून लायकी काय राहते? आज हे अत्यंत गरजेचं आहे की या ठिकाणी जे सदस्य नवी मुंबई महानगरपालिकेचे झालेत त्यांना काही ना काही एक मेडिक्लेम जास्त पैसे नाही लागत. मडवी साहेब बोलले की मेडिक्लेमला जास्त पैसे लागतील असं नाही आहे, तर तेवढं काही अवघड नाही आहे या ठिकाणी प्रत्येक नगरसेवकाचं मेडिक्लेम काढायला.
आज आमची भैरवनाथ नागरी पत्र संस्था आहे, 5 वर्ष झालं मी तिथे डायरेक्टर आहे, प्रत्येक वर्षाला 3 लाखाची आम्हाला मेडिक्लेम काढून मिळतोय, एक छोटीशी संस्था, आणि नवंबर महानगरपालिका जर नगर शौकांना मेडिक्लेम देत नसेल, हे अत्यंत गरजेचं आहे. शिवाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत तिकडे ही फॅसिलिटी चालू आहे तोपर्यंत कमीत कमी नगरसेवक किंवा त्यांच्या घरातल्या कुटुंबातील कोणी व्यक्तीला काही का होणार, तिकडे एक मानाचं स्थान म्हणून एखादे बेड दोन, एक दोन बेड तरी ऐन वेळेला उपलब्ध पाहिजेत. आज त्याला काल बेडच नाही आहे, त्याला रात्री सारखे पैसे भरायला सांगत होते. स्वतः मी वैशाली नाईकला फोन केला, अरे वा तू आरोग्य सभापती आहे, त्यांना सांग तिकडे त्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांना तिथे फोर्टिसला पैसे मागतात सारखे. आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या याच्यातून त्यांचे पेपर वर्क सर्व पूर्ण झालेले आहे, पण बेड नाही आहे, सांगतात पैसे भरायला सांगतात. म्हणजे ह्या ही गोष्ट किती आहे सिरियस. एक तर काय, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रदूषण, वायू प्रदूषण इतकं आहे बोलू नका, मच्छर प्रदूषण सगळ्यात जास्त. आता मी परत परत बोलतो मच्छरवरती, तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या नवी मुंबई महानगरपालिकेला मच्छर हा विषय नाही, विषयांतर नाही, पण तो आरोग्याच्या दृष्टीने झाला साहेब, मेडिक्लेम आरोग्याच्या दृष्टीनेच आहे की आजही इतका त्रासलेली आहे मच्छरनी नवी मुंबई महानगरपालिका इथले लोक. काही ना काहीतरी याच्यामध्ये आरोग्य सुधरेल, आरोग्य चांगलं होईल. हे बघा, प्रत्येक माणसाला वेळ असतो, प्रत्येक माणसाकडे पैसा असतो, प्रत्येक माणसाकडे गुण असतात, प्रत्येक माणसं असं काही नसतं. समाजामध्ये तळागाळापासून उंचापर्यंत सर्वांचं विचार एकसारखा करायचा नसतो, त्यासाठी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये, सगळ्या नगरसेवकांची परिस्थिती सारखी नाही आहे, सारखी राहणार नाही आहे. आज ते चांगले आहेत, उद्या त्यांच्या मुलांची परिस्थिती बिघडेल, उद्या त्यांची मुलं कमवू शकतील किंवा त्यांना पोचू शकतील असंही नाही आहे. म्हणून इथे जे नगरसेवक झाले त्यांच्यासाठी जरूर विचार करावा, एवढीच मी विनंती करतो. भैर साहेब. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, महापौर साहेब, सन्माननीय विरोधी पक्षनेते यांनी नगरसेवकांच्या मेडिक्लेमविषयी या ठिकाणी तातडीने विषय घेतलेला आहे. महापौर साहेब, बजेटपासून मला वाटतं ही तिसरी वेळ आहे की बजेटमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय छेडलेला होता, त्यानंतर मध्ये एकदा छेडला होता, आतासुद्धा, आणि वारंवार ते विषय काढतायत. आणि आपण प्रशासनाला सांगितलेले आहे, आयुक्त महोदय आपण ह्यावर खरं म्हणजे निवेदन करायला हवं की मेडिक्लेमचा विषय हा वारंवार मागणी होऊन सुद्धा त्या ठिकाणी प्रस्ताव येण्याच्या अनुषंगातून आपल्याकडून काय तयारी केली गेली, आणि तशा प्रकारचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले गेले आहेत की नाही, ह्याच्यावर आपण खुलासा करावा. महापौर साहेब, आपण खरं म्हणजे मेडिक्लेमच्या अनुषंगातून बोलताना आपण 3 दिवसापूर्वी नाईक साहेबांचं एक टीव्हीवर स्टेटमेंट आपण ऐकलं असेल मला वाटतं सभागृह नेते, की शासन काय देतं यापेक्षा आम्ही, आमचं बजेट चांगलं आहे, आमचं आर्थिक उत्पन्न आहे, महापालिका सक्षम आहे, तर आम्ही आमच्या नगरसेवकांना मानधनसुद्धा आम्ही आमच्यापर्यंत जास्त देऊ. तर मग हे जर असं नाईक साहेबांची ही जर भूमिका आहे, तर मला वाटतं प्रस्ताव यायला प्रशासनाची काही दिरंगाई आहे का, तर त्याच्यावर निवेदन करावं, नाहीतर महापौर साहेब आपण निवेदन करा की आपल्याकडून काही आदेश गेले नाहीत की थांबलेले आहेत, याच्यावर स्पष्टीकरण करावं, म्हणजे आम्हाला सभागृहाला माहिती होईल. कारण एखादा नगरसेवक 5 वर्ष जनतेची सेवा करतो, त्या ठिकाणी तो व्यवसायावर दुर्लक्ष करतो, आणि पूर्णपणे 5 वर्ष 10 वर्ष या महानगरपालिकेच्या अनुषंगातून त्या ठिकाणी सामाजिक सेवेला वाहून घेतो, आणि त्यानंतर तो इथून निवृत्त होतो, त्यावेळेस त्याच्यावर अशी काही परिस्थिती ओढवलेली असते की त्याला उपचारासाठी आपले आर्थिक नियोजन जे असतं ते करता येत नाही, होऊ शकत नाही, आणि म्हणून त्याला अतिशय ती गरज आहे. आणि भविष्यामध्ये यातून सुद्धा, आता भविष्य 1 महिन्यानंतर यातील बरेचसे नगरसेवक काही निवृत्त होतील, काही नव्याने येतील, काही कायम इथे राहतील, परंतु महापौर साहेब सर्वांचीच परिस्थिती तशी असते असं नाही, आणि म्हणून याबाबत गांभीर्यपूर्वक आपण विचार करावा, आणि आयुक्तांनी सुद्धा गांभीर्यपूर्वक विचार करून या ठिकाणी निवेदन करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. पवार. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सदस्य, जो विरोधी पक्षनेत्यांनी मेडिक्लेमचा जो विषय आणला आहे, साहेब
नगरसेवकाचा विषय आला मी मानधनाचा विषय किती वेळ घेतला तर प्रॉब्लेम काय तो नगरसेवकाचा विषय हा जो विषय मेडिकलचा विषय आहे नगरसेवकांची परिस्थिती काय दर महिन्याला जशी महाशिवराची जत्रा भरते तशी आयुक्ताच्या बाहेर आम्ही सगळे नगरसेवक असतो कशाला असतो एक काम होती आमच्या प्रभाग किती टेन्शन असतं काय असतं याचं गांभीर्य काय आहे का सभागृहाला हा विषय चौघड सभाने बोलतो तिसरी वेळ झाली हे आणली आहे एखादा नगरसेवक मरायची वाट बघायची आहे का आपल्याला तेव्हा हा विषय पास होईल मी पण गेल्या वेळेस किती वेळेस बोललो की काहीतरी करा चार तऱ्हेचे कमिशनर आले इथं पहिले आपले वाघमारे साहेब आले काहीतरी झालं होतं त्या झाले मुंडे साहेब ते तर फक्त टोकाच मारत होते एकाचं काम नाही त्यात आपले रामास्वामी साहेब आले त्यांना पहिले स्थळ पाणी अरे सगळी स्थळ पाणी म्हणून ते गेले आता आपले साहेब आले त्यांची आली तत्वता मानले आता कुठं काम व्हायची हा एका नगरसेवकाचं काम होत नाही सगळे टेन्शन मध्ये आहेत प्रेशर मध्ये आहेत विषय वरतीचा आहे नगरसेवक प्रेशर मध्ये सगळे तुमच्या सारखेच गडगंज टकाटक आहेत बाकी आमच्या लोकांचं काय तुम्ही हा अरे थांबा विषयांत करू नका मुद्द्यावर येऊ द्या हा मग मेडिकल झालाच पाहिजे आज हा मेडिकल झाला ना साहेब त्याचा सभा चालवा नाही तर सभा चालवू नका नगरसेवक म्हणजे तुम्हाला मंदिरातला घंटा वाजला वाटतो का काय जो येतोय तो वाजवतोय जो येतोय तो वाजवतोय हा किती टेन्शन सकाळी उठला की फोन चालू होतो लोकांचा हे काम नाही हुआ वो काम नाही हुआ यांना काय अधिकाऱ्यांचा पत्र खूप चांगला साहेब इथं त्यांचा मेडिकलम आहे आता त्यांना काय टेन्शन नाही आपले साहेब बघा आयुक्त साहेब कोणी पण सही करतात पण आमचं काय हा विषय फार जिव्हाळ्याचा आहे महापौर साहेब तुम्ही पण नगरसेवकच आहात मी उसोरणार साहेब पण सांगितलं गेल्या वेळेस मानधनच्या वेळेस तुम्ही पण नगरसेवक परत इकडे यायचंय आले तुमचंही तेच आहे पण तुम्ही आत्ताच्या दहा विषय पास करा थांबू नका याला प्रस्ताव आला प्रस्ताव अरे पाच वर्ष महिना राहिला आहे प्रस्ताव कुठून प्रस्तावाला पण तत्व मान्यता असेल मग काय करा हा प्रस्ताव तुम्ही आदेश द्या आयुक्त साहेबांना आत्ताच्या आता मागवा मग सभागृह पुढे चालवा नाही तर सभागृह चालवू नका लोक मारायला लागली अरे एखादं नगरसेवक हाताने घेईल एवढं टेन्शन आहे एवढं प्रेशर आहे ठीक ठीक हा लोकांना कसं सगळं आहे आपला जीव चाललाय लोकांना फक्त नगरसेवकांनी निवडत्यांचं कर्तव्य त्यांनी केलंय काम आपल्याला करायचं आहे किती प्रेशर मध्ये नगरसेवक माहिती का तुम्हाला एक तर काम होत नाही आज तीन महिने झाले फाईल होत नाही काय करू तत्वता मान्यता आज चार तऱ्हेची चार आले करायचं काय ठीक आहे पवार तुमच्या भावना मी बसणार नाही तुमच्या भावना समजल्या मी बघ अरे भावना कुठं समजवत का पहिले नगर परत परत तेच रिपीट होतोय लोकांचं समजून घ्या फक्त बस तुमची भावना समजू नका हा पवार साहेब मी आता करतो बोला एकदा थोडं तोडंग तोडंग सभागृह नेते एक मिनिट बोराडे बोराडे मॅडम सन्माननीय महापौर साहेब सन्माननीय उपमहापौर मॅडम सन्माननीय आयुक्त सन्माननीय सर्व सदस्य महापौर साहेब विरोधी पक्षनेते विजय चौगुले साहेबांनी जो प्रस्ताव मांडला खरं तर त्यांनी हा दोन तीन वेळा सभागृहापुढे प्रस्ताव मांडलेला आहे आणि मला खंत वाटते की आपल्या ह्या सभागृहामधली एकही महिला यासाठी उभी राहिली नाही खरं तर हा त्याचा एकट्याचा प्रश्न नाही तर हा सभागृहाचा आहे आणि ह्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त महिला आहेत तर खरं तर पुरुषांपेक्षा महिला अधिक परिश्रम करत असतात आणि त्यांना खरं तर आरोग्याची तपासणीची अधिक गरज असते तर ह्या ठिकाणी आपल्या वर्षातून एकदा नगरसेविकेसाठी पूर्ण बॉडी चेकअप झालं पाहिजे आणि सगळ्यांसाठीच म्हणजे अख्ख्या सभागृहासाठी तर आपली ए डबल प्लस नामांकन आपली महापालिका आपण म्हणवतो आपण आता स्वच्छता अभियानला एवढं करोडो रुपये खर्च करतो तर आपण नगरसेविकांसाठी हा एक विमा पॉलिसी का करू शकत नाही खरं तरी ही आपली खंत आहे आणि यापुढे जे आजी असतील माजी असतील सर्वांसाठी आपल्या नव्या मुंबई महापालिकेची आरोग्य विमा पॉलिसी लवकरात लवकर तयार झाली पाहिजे ही मी आपल्याला विनंती करते धन्यवाद सभागृह नेते सन्माननीय महापौर महोदय सन्माननीय उपमहापौर सन्माननीय आयुक्त सर्व सदस्य पत्रकार बंधू प्रेक्षक प्रेक्षक डॉक्टर सन्माननीय विरोधी पक्षनेते विजयजी चौगुले साहेबांनी
फक्त आजच्याच महासभेत नव्हे तर बजेटवरती बोलत असताना सुद्धा त्या ठिकाणी तरतूद असावी. त्याच्यानंतर सुद्धा गेल्या 3 महासभेमध्ये त्यांचा वारंवार जेव्हा जेव्हा श्रद्धांजलीचा विषय येईल त्यावेळेस त्यांनी तो प्रश्न आपल्यासमोर सभागृहासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सन्माननीय महापौर महोदय, मुंबई महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका अ वर्गाचे आहेत. त्याच्यानंतर आपण फक्त लोकसंख्येच्या निकषामध्ये बसत नसल्यामुळे आपण क वर्गामध्ये आहे. तसं पाहिलं तर आपण ब वर्गामध्ये जायला पाहिजे. किंबहुना ज्या पद्धतीनं ट्रिपल ए प्लस रँकिंग आहे किंवा आपण सेवन स्टार आपण आपल्या महानगरपालिकेला याच्यामध्ये संबोधितो, सर्व क्षेत्रामध्ये आपण आघाडीवरती आहेत. सगळे रँकिंग, सगळी मानांकनं आपापल्या पद्धतीनं त्या त्या विभागात त्या त्या पद्धतीनं त्यावेळेस भेटलेली आहेत. महापौर महोदय, 1995 पासूनचा जर इतिहास या ठिकाणी आपण पाहिला, आज 25 वर्षे पूर्ण होत आहेत. सगळ्याच बाबतीत लोकप्रतिनिधी सक्षम असतो असं काहीच नाही. प्रत्येकाला आपापल्या अडचणी असतात. काही लोक सक्षम असतात, काही लोक सक्षम नसतात. परंतु नवी महानगरपालिकेच्या आपण जर बजेट पाहिला, बजेटमध्ये बाकीच्या खोलामध्ये आपण जास्त जाणार नाही, मी जाणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं आज नगरसेवकांची शोकांतिका आहे, जर एखादा नगरसेवक आजारी पडत असेल, कोर्टीजमध्ये 800 बेड आपण उपलब्ध केलेले आहेत, पण त्या 800 बेडमध्ये माझे नगरसेवक असेल किंवा विद्यमान नगरसेवक असेल, त्याला किंवा त्याच्या कुटुंबियाला जर जागा भेटत नसेल, ही एवढ्याच मोठी खेदाची बाब आहे. आपण त्या ठिकाणी आदेशित करायला पाहिजे, आदेशित करावं की ज्यावेळेस नगरसेवकासारखे लोकप्रतिनिधीसारखा जो लोकप्रतिनिधी नवी महानगरपालिकेच्या नवीच्या हिताच्या गोष्टी या ठिकाणी महासभेमध्ये करत असतो, सभागृहामध्ये करत असतो. काही लोक 10-10 वर्ष आहेत, 15-15 वर्ष आहेत. 5 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकप्रतिनिधी आला, लोकप्रतिनिधी गेला. आत्ताच गुरु साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की पुढच्या 3 महिन्यांनी याच्यातले 50% लोक दिसणार नाहीत किंवा 50% लोक नंतरच्या पुढच्या कालखंडात परत येतील. परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीनं चौगुले साहेबांनी पोटतिडकीनं, चौगुले साहेबांनी स्वतःसाठी काही मागितलं असं मी म्हणणार नाही, परंतु या ठिकाणी जे जे सदस्य या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये होऊन गेलेले आहेत, बऱ्याचशा लोकांची शोकांतिका आहे. ज्या पद्धतीनं कोणीभाऊ तिकोणे यांच्या संदर्भात आवाज आपण ऐकतोय, फार शोकांतिका वाटण्यासारखी ही बाब आहे. जर त्या माणसाने 10 वर्ष नवी महानगरपालिकेच्या या सभागृहामध्ये घातले आहे, खर्ची केलेले आहेत, आणि पोटतिडकीनं त्यांनी जनसामान्याच्या भूमिका मांडल्या आहेत, आणि त्या प्रभागातून ते निवडून येतात, मध्यमवर्गीयांचा प्रभाव आहे, प्रभाग आहे, आणि त्या प्रभागातून खऱ्या अर्थानं त्या सदस्याला त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल, ही सुद्धा शोकांतिका आहे. याची सुद्धा आपण त्या ठिकाणी कुठे ना कुठे चौकशी केली पाहिजे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आज फार या ठिकाणी प्रस्ताव आहेत आणि वेळ कमी आहेत. फक्त एवढंच या ठिकाणी सांगेन, पुणे महानगरपालिकेमध्ये जे काही केलेलं असेल त्या ठिकाणी नगरसेवकाच्या जो लोकप्रतिनिधीच्या सगळ्या कुटुंबाला, मी तर म्हणेन की नगरसेवक फक्त नगरसेवक नको, त्याची पत्नी असेल, मुलं असतील, त्या कुटुंबाला त्या ठिकाणी त्याचा लाभ झाला पाहिजे. त्या ठिकाणी काय पॉलिसी केलेली आहे काय नाही, आपण ज्या पद्धतीनं दीपक पवार बोलले त्या पद्धतीने मी बोलणार नाही, परंतु ताबडतोब या ठिकाणी प्रशासनास आपण शासकीय प्रस्तावाच्या संदर्भात आपण येणाऱ्या महासभेमध्ये त्या ठिकाणी कोण प्रशासकीय अधिकारी पाठवायचे तो आपला भाग आहे, परंतु पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवरती जर लोकप्रतिनिधी म्हणून जायचं असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून पण आपण जाऊ, परंतु त्या ठिकाणी आपण आदेशित करावं की त्या पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवरती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधीसाठी आजीवन या ठिकाणी मेडिक्लम या ठिकाणी मंजूर करावा, आणि त्या पद्धतीनं पुढचं महिना झालं की आपलं बजेटचं म्हणजे वार्षिक हे पण संपणार आहे आणि येणाऱ्या बजेटमध्ये त्याची आपण तरतूद सुद्धा करूया, पण त्याप्रमाणे ते आपण आदेशित करावं अशी मी आपल्याला सभागृहाच्या वतीने विनंती करतो. आजच्या या सभेमध्ये तातडीचं लक्ष वेधून घेण्यासारखं विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी या ठिकाणी लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी आरोग्य विमा या ठिकाणी असणं आवश्यक बाब आहे. त्यावेळी सभागृहामध्ये अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी आपण करतो त्या तरतुदीचा वापर प्रशासनामार्फत होणं हे निश्चित बाब आहे. त्यासाठी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींना या सभागृहामध्ये बोलावं लागतंय याची स्वरूपामध्ये दुर्दैव आहे. त्यात म्हणजे माजी नगरसेवक तिकोणे यांना त्या ठिकाणी फोर्टीजमध्ये प्रवेश का मिळू शकला नाही. वास्तविक पाहता या ठिकाणी फोर्टीजमध्ये जरी समजा कोठा ठरलेला असला तरी या शहराच्या नियोजनामध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. एक आणखी
एक्स्ट्रा जर बेड वापरले तर काय हरकत आहे? याचं पहिलं प्रशासनाने निवेदन करावं की अगोदर त्या तिकोनेना त्या ठिकाणी का प्रवेश मिळू शकला नाही याचं निवेदन करावं, आणि नंतर त्या ठिकाणी ह्याचा अगोदर उलगडा व्हावा. महापूरमध्ये आपल्यासाठी वेगळा कोटा ठेवलेला आहे. ओ आयुक्त साहेब असले ना, तुमचे नंतर बघा होते, त्याला नंतर बघा ना, थोडा विषय घ्या ना. आयुक्त साहेब महापूरमध्ये आपल्यासाठी कोटा हा एक 10% कोटा एक रिझर्व आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की अशा वेळेस एमर्जन्सी जरी असेल एखाद्या आपल्या नगरसेवकाची, मग त्यांनी 40 प्रायव्हेटमध्ये काय ॲडमिट करून घेऊ नये? मी तुम्हाला म्हणतो की 10% कोटा त्यांची परिस्थिती मला माहिती आहे. आज आपली झाकली मीठ 1.25 लाखाची आपला हॉस्पिटल काय चालतं, त्या 40 तेवढ्या 10% काय नगरसेवकांना तेवढे आत्मिक समाधान तरी मिळते. आपण आपले पेशंट पाठवतो ते करतोय, पण इमर्जन्सी असेल पदापासून इमर्जन्सी जर असेल तर इमर्जन्सी असताना तुम्ही असं निर्देश करा ना की 40 माझे नगरसेवकांना ऍडमिट करून घ्या. जर तसं इमर्जन्सी असेल तर ते मी सांग, अरे निवेदन त्यांना माहिती ना तर ते काय निवेदन देत, त्यांना काय निवेदन द्या माहिती आहे. प्रायव्हेट मध्ये त्यांना ऍडमिट करून घ्या ना तुम्ही, तुम्ही कोट्यामध्ये नसेल तर जागा शिल्लक तर. महापूर साहेब मला पण या विषयावर जर बोलायचं बोलू काय? अरे साहेब काय झालं माहितीये का, त्या दिवशी रात्री 2 एका पेशंट साठी गेलेलो मी, त्यांनी हॉस्पिटल वाल्यांनी चक्क पोलीस बोलवले साहेब, मला माझ्यावर केस करा होते, ते अटक करायला नगरजवळ पोलीस बोलवलेले. मग मी त्यांच्यावर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो, गांभीर्य नाही भारत हे सत्य परिस्थिती बोलतो, अरे व्हिडिओ आहे माझ्याकडे, थांबायला गेलो काय जेवण करायला गेलो, आता आलो तर बोलू शकत नाही काय, असं का कोण नियम आहे काय, बोलू शकत नाही मी. ठीक आहे आयुक्त सन्मान्य सर्व नगरसेवक तिकोने साहेबाबद्दल आपण जे बोललेलं आहात सर, त्याप्रमाणे त्यांना आपण रेफरन्स लेटर आपल्याकडून देण्यात आलेलं आहे, परंतु तिथे बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ऍडमिट करून घेण्यात आलेलं नाही. नियमाप्रमाणे सगळं चालतं का? काय चालतं, तुम्ही तुम्ही लोकप्रतिला जर नियम लावायला लागले काय फायदा त्याचा? काय वरती बेड काय नंतर गेल्यावरती येणार का तुम्ही? आपल्याकडून रेफरन्स लेटर देण्यात आलेला आहे. टेक्निकल आहे,
त्यामुळे मी पण काके साहेब तुम्ही सांगितलं की बेड नव्हता आज आज ऍडमिट केलेले पेशंटची लिस्ट दाखवू का तुम्हाला आज किती जण ऍडमिट केले फ्रॅक्चर होता आणि त्या पेशंटला आपण आपल्याकडे ट्रीटमेंट द्यायची हे केलेली आहे 21 दिवस त्याला ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून आपण रेफरन्स करत होतो त्याला कटके साहेब तुम्ही सांगितलं की बेड खाली नव्हता पण आज किती ऍडमिट केलं ते तुम्ही मला माहिती घ्या आज ऍडमिट केले किती पेशंट बघायला काल रात्री जर नव्हता बेड आज सकाळी कसं काय उपलब्ध झालाय कॉम्प्लिकेशन आहे साहेब पेशंट सिरियस होता म्हणून आपण मागतोय रात्री 2 वाजता गेलो मी तुमच्या हॉस्पिटलला फोटो काय सारा जबाबदारी तुम्ही घेणार आहात का कंप्लेंट केली माझ्या नावाची केलेला कशा मुलं कंप्लेंट केली नाही तुमच्या तारखे नातेवाईकांजवळ मी एवढं त्याला सांगतो की आता रात्री रेफरल फॉर्म कोण देणार रात्री 2 वाजता रेफरल फॉर्म कुठून आणायचा मी रेफर फॉर्म नाही पण सीएमओ जो असतो आपल्याकडचा सीएमओ हा पेशंटची कंडिशन बघून ठीक आहे सन्माननीय सदस्य आपण बसून घ्या मापूरमध्ये विनंती माझी मनोहर पटेल बसून घ्या तुम्ही बसून घ्या प्रशासन महापौरमध्ये प्रशासन 15 सेकंड नाही एक 15 सेकंड मी आदेशित करतो ना 15 सेकंड साहेब तिथे ऍडमिट आहेत त्याला बेड नाहीये तर 90,000 रुपये कसले भरायला सांगत होते म्हणजे बेड आहे तिथे काय मूर्ख सारखे करताय तुम्ही लोक आणि एक दोन बेड ऍडजस्ट होतात त्याला भरायला लागते म्हणजे बेडवर आहे ना तो आपल्याला 10% आहे 10% आपण महापालिकेच्या अधिकारी आणि कार्यरत नगरसेवक यांच्यासाठी ज्यावेळेस स्थायी समितीमध्ये प्रस्ताव गेलेला होता त्यावेळेस स्थायी समितीने नगरसेवक आणि कर्मचारी जे 3 लाखाच्या वर येतात म्हणून त्यांचा कोटा त्यांना कोटा देण्यात येऊ नये असं स्थायी समितीने हे केलेलं होतं त्यामुळे तो प्रस्ताव वापस घेण्यात आला आणि हा नवीन प्रस्ताव देण्यात आला की फक्त गरीब लोकांनाच हा मिळावा हा त्याच्या पाठीमागचा मेन उद्देश आहे महापूरमध्ये मुनावर तुला मी सांगतो महापूरमध्ये एक ऐका आज आहे ना आज 72 करोड रुपये वर्षाला 72 करोडच्या आसपास आज आपल्याकडनं आपल्याला फोर्टीजकडनं फॅसिलिटी मिळते त्यांनी जे आपल्या लोकांवरती उपचार केलं जातं फोर्टीची काय चुकी नाही म्हणून तुला मी सांगतो ऐक मी पेशंट पाठवतो ना कधी एमर्जन्सीमध्ये पेशंट पाठवलं की हार्टचं असेल कुठलं असेल एमर्जन्सी असेल जर बेड शिल्लक नसेल तर मी त्याला काय करतो मी 50,000 रुपये देऊन मी पाठवतो त्याला प्रायव्हेटमध्ये ॲडमिट करून घ्यायला सांगतो ते आपले आपणच केलेले प्रोसिजर मी प्रायव्हेटमध्ये ॲडमिट करून घेतल्यानंतर मग ज्यावेळेस आपल्याकडे बेड अवेलेबल होईल त्यावेळेचं पहिले जर बिल भरून मग त्याला सांगतो मग बिल लगेच बेड ॲडजस्ट झालं की त्याला तिकडे ॲडमिट करायला सांगतो आपण पण आपल्या पद्धतीने वागायला पाहिजे आज तुम्हाला सांगू ना आपण आपल्या मेडिकलच्या याच्यावर एवढं खर्च करतो आणि खरं पाहिलं तर आपण दुसऱ्या हॉस्पिटलकडे का बोट दाखवत नाही अपोलोकडे दाखवत नाही एमजीएमकडे दाखवत नाही दुसऱ्या हॉस्पिटलकडे का दाखवत नाही आपण बोट आपल्याकडे खरं अर्थात एक फोर्टीज आपल्या मेहरबानीच करते आज कितीतरी नगरसेवकांची इज्जत ठेवते ती आपण फोर्टीजकडे बोट दाखवू नका फोर्टीचं मी दोन्हीकडनं बोलतोय माझं म्हणणं एवढंच आहे की कटके साहेब तुम्हाला जे कोणी नगरसेवक असतील जे कोणी नगरसेवक त्यांना प्रायव्हेटमध्ये एक बेड अवेलेबल करा कधी एमर्जन्सी आलं की त्यांना अवेलेबल करा कशाला वादावादी नाही करता आपल्याला जे पाहिजे ते आजचा प्रस्ताव घ्या आणि तेवढं करून टाका कशाला रात्री 2 वाजता गेलेलो मी तिकडे फोटो मी पण 2-2 वाजता पैसे भरायला लागतो कटके साहेब डॉक्टर ठीक आहे सभागृहाच्या या ठिकाणी भावना लक्षात घेता या ठिकाणी प्रशासनाला
आदेशित करतो की येणाऱ्या महासभेमध्ये आतापासून 95 पासून आतापर्यंत असलेले लोकप्रतिनिधींच त्या ठिकाणी आरोग्य विमा काढून आणि त्याच पद्धतीनं कोटा 15 जे बेडचा कोटा आहे तो जरी भरला असेल तरी त्या ठिकाणी असलेला लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक असतील त्यांना विनाशर्तपणे त्या ठिकाणी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेण्याची घ्यावे अशा पद्धतीनं आदेश देतोय आणि पुढील सभेमध्ये सुद्धा प्रस्ताव तातडीनं घेऊन यावा असं मी आदेशित करतो. महापौर मोदय, महापौर एक महापौर मोदय कटके साहेब, आपल्याला फोर्टिस हॉस्पिटल आपल्याला मदतच करते, तर त्याला जो तुम्ही टॅक्सेस लावताय त्याचा पण विचार करा. तुम्ही जो टॅक्सेस लावता एक तिकडनं आपण त्या फोर्टिसला टॅक्स लावून पण आपण त्यांना खेचतोय, त्यांना आपण हे करतोय आणि आपण इकडनं हे पण फॅसिलिटी पण मागतोय, तर त्यांना हे जर आपल्याला 15% दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटल आपल्याला 15% देतात का? मी तर बोलतो बाकीच्या हॉस्पिटलमध्ये पण चालू करा ना, तो नियमच आहे, सिडकोचा नियमच आहे तो. हे या गोष्टी कराव्या आणि माहिती मागून घ्या. ठीक आहे बोलले ना, मेडिक्लेमच बोलले ना. हॅलो हॅलो बापर साहेब, मेडिक्लेमच काय झालं ना? मेडिक्लेमच मेडिक्लेम संदर्भामध्ये आदेशित केलेला आहे, त्यांना सरना प्रशासनाने ताबडतोब तातडीने आणावा. प्रस्ताव प्रश्नोत्तरे सरोज पाटील. समाधानी हात वाटत? ओके. सुवर्णा पाटील समाधानी? नाही समाधानी हात की नाही? वारंवार ते प्रश्न विचारतात, वारंवार प्रश्न विचारतात, वारंवार आपली भेट घेतात, आयुक्त सन्माननीय आयुक्तांची भेट घेतात आणि सेंट्रल पार्टचा तुम्ही उद्घाटन किती वेळा बोलायचं, किती वेळा सांगितलं तुम्ही तुमचे असं नाही. सुवर्णा पाटील बोला, तुम्ही सुवर्णा पाटील ना बोलून द्या. उद्घाटन करू. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, मी जवळजवळ 5 वर्ष झाली, 4.5 वर्ष झाली सेंटर पार्कसाठी पाठपुरावा करते. तर आता सेंटर पार्क गेल्या 1.5 वर्षापासून रेडी आहे, तर सेंटर पार्क 1.5 वर्षापासून तयार असून नागरिकांना त्याचा लाभ घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. पार्कचे काम लवकरात लवकर चालू करून नागरिकांसाठी खुले करावे, जसे मागील आयुक्त तुकाराम मुंडे साहेब यांनी त्यांच्या ते आयुक्त असताना घनसोली शाला क्रमांक 76 व 105 आणि घनसोली बस डेपो असे त्यांनी त्यांच्या ह्याच्यात अधिकारात उद्घाटन करून चालू केले. तसेच तुमच्या माध्यमातून मी आयुक्त साहेबांना सांगतो, त्यांच्या ह्याच्यातून सेंटर पार्क ओपन करावे जेणेकरून माझ्या प्रभागातील नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. आणि मी वारंवार तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की कधी ओपन कराल, तरी मला फक्त तुम्ही सांगता की लवकरात लवकर चालू करण्यात येईल, तर मला तुम्ही आता तारीख सांगा कधी चालू करण्यात येईल. आम्ही उद्घाटन करू, लोकांच्या भावना भावनेचा विचार करून आम्ही उद्घाटन करू. महापौर मध्ये जर याच्यात पॉलिटिक्स करत असेल तर मग सुवर्णा पाटील यांनी जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मी त्यांच्या मताशी सहमत आहे की ह्या उद्यानाचं उद्घाटन लवकरात लवकर घेणं आवश्यक आहे. काही औषध त्या ठिकाणी ज्यावेळी या उद्घाटनाच्या माध्यमातून काही एक विघ्न येऊ नये
या अनुषंगाने सावली गावाच्या पुनर्वस्थेच्या माध्यमातून शिडकोगड बैठक झाली होती आणि शिडको त्या ठिकाणी एक भूखंड देणार होते. येत्या काही दिवसामध्ये आयुक्त महोदयांना मी निर्देशित केलेलं आहे की तातडीने जॉईंट एमडीकडं आपण बैठक घेऊन तो भूखंड आपल्याकडं हस्तांतरित करून घ्यावा, जेणेकरून सेंट्रल मैदानाचं लवकरात लवकर पुढच्या हप्त्यामध्ये उद्घाटन करता येईल अशा पद्धतीने निर्देश दिलेले आहेत. त्याच्यावर काय प्रक्रिया होते तसं नाही झालं तरी पण ह्याचं लोकहितासाठी त्याचं उद्घाटन निश्चित स्वरूपामध्ये आपण करू. महापूरमध्ये तुम्ही आता बोलत महापूरमध्ये तुम्ही आता बोललात सावली गावचा विषय. सावली गावचा विषय वेगळा आहे, सेंटर पार्कचा विषय वेगळा आहे. बघा तुम्ही दोन वर्षापासून दिलेला आहे काय तेथील प्रकल्पग्रस्तांनी, म्हणून मी त्या ठिकाणी शेवटी चांगली आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी काही गोष्ट जर चांगली निर्माण केली तर त्या ठिकाणी वाईट होऊ नये ही भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तशा पद्धतीने आयुक्तांना मोदयांना मी त्या ठिकाणी निर्देशित केलेलं आहे. त्यातील मंगळवार पर्यंत बैठक घेणार आहे त्याविषयी. ठीक आहे. आणि सर मला माझा दुसरा प्रश्न दुसरा सेंटर पार्कचं मेंटेनन्स सर, ही फाईल मला 6 महिने झाले सांगतात की 10 दिवसांनी होईल 10 दिवसांनी होईल, पण अजूनपर्यंत ही फाईल झाली नाही सर, तर त्याचं पण मला उत्तर देण्यात यावं. उपायुक्त उद्यान कोण बघणार? सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सदस्य सुवर्ण पाटील मॅडम यांनी सेंट्रल पार्कच्या मेंटेनन्सच्या कामाच्या निविदेबाबत प्रश्न विचारलेला आहे. तर सेंट्रल पार्कच्या निविदामध्ये आपण ती कॉम्प्रेसिव्ह निविदा तयार केलेली आहे. उद्यान विभाग, घनकचरा, क्रीडा, स्थापत्य, विद्युत आणि सुरक्षा रक्षण अशी एकत्रित निविदा आपण प्रसिद्ध केलेली आहे. ती 27 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे 27-2, आणि त्यानंतर आपण एकत्रित निविदा काढल्यानंतर कॉम्प्रेसिव्ह पद्धतीने त्याचं मेंटेनन्स आपण देणार आहोत. पण सर लवकरात लवकर करा असं सांगता आणि निविदा काढल्यानंतर तातडीने ती ओपन करा. येस. समाधान. प्रशांत पाटील, समाधान आहे ना तुमचं? काय दिले उत्तर आहे वाचली ना? मला साहेब तुम्हाला घनसोली प्रभागातील इमारतीच्या ओपन स्पेसमध्ये दुकानदारांचं हे होतं आणि घनसोली ओपन स्पेस साहेब इमारतीमध्ये दुकानदाराचे अमेलगेशन करताना तेथील दुकानांना एखादे मोठे मार्केट किंवा शॉपी असल्यास तेथे होणाऱ्या पार्किंग समस्येबद्दल विचार करून परवानगी देण्यात येते का? त्याला उत्तर आलेलं आहे शासना आपल्या पालिकेकडून का तेथील पार्किंगची व्यवस्था बघून करण्यात येत आहे. आता साहेब घनसोली नोडमध्ये हा नवीन नवीन बिल्डिंग तयार होत आहेत आणि तिथं आता स्टार बाजार मार्केट सेक्टर 9 येत आहे, त्याच्यानंतर एक मार्केट आलेलं आहे सेक्टर 11 सत्यम टावरमध्ये, एक मार्केट आहे घनसोली माझ्या वार्डमध्ये आणि काही हॉटेल्समध्ये आहे. साहेब मला जरा बोलवा की किती जणांनी तिथं पार्किंग दाखवलेले आहे. आता स्टार बाजार येणार आहेत, कमीत कमी तिथं रोज 25-50 गाड्या त्यांच्या मार्केटच्या येतील आणि तिथे पार्किंगची कमीत कमी 100-200 तर मोटरसायकल घेऊन तिथं नागरिक येतील, मग त्यांच्या पार्किंगची व्यवस्था कुठं करणार आहेत ते? तर साहेब बोलवा जरा, विचारा जरा कुठं पार्किंगची, त्यांना कुठं जागा ठेवलेली आहे. NATP कोण आहे आणि डीमार्टवाल्यांनी कुठं पार्किंग ठेवलेली आहे ते पण जरा मला
सांगा कोण आहे नगर रचना? कमीत कमी 8 लाख आल्यामध्ये स्टार बाजारने हे केलेलं आहे, ॲमेलिगेशन केलेलं आहे, ते ॲमेलिगेशन त्वरित कॅन्सल करण्यात यावं. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सर आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्याबद्दल अमलगमेशनच्या ज्या बाबतीत जे आहे तर त्याला एडीच्या नियमानुसार आवश्यकता नाही अमलगमेशन करण्यासाठी. पण जर पार्किंगसाठी जो विषय म्हटलात तुम्ही तर पार्किंगमध्ये जर अमलगमेशन त्याच वापरासाठी केलं असेल तर पार्किंगची सुविधा बघून आपल्याला त्याच्यानंतर परवानगी देत आहेत. साहेब 8 ते 10 गाल्यांचं ॲमेलिगेशन झालेलं आहे. तिथं मेन रोडमध्ये जागा आहे, तिथं सोसायटीच्या आतमध्ये सोसायटीने गेट लावलेले आहेत. त्यांच्या गाड्या सोसायटीमध्ये आतमध्ये जाणार आहे, कुठं जाणार आहे तिथं कुठलेही बेसमेंट किंवा काहीच नाही आहे. तिथं स्टार बाजार आणि जे याचं रिलायन्स बाजार आहे तिथं सगळ्या गाड्या. आज मी सांगतो तुम्हाला, मी त्या दिवशी एक प्रश्न उपस्थित केला होता. तिथं त्या लोकांनी त्यांच्या ओपन स्पेसमध्ये जनरेटर ठेवलेले आहेत. ओपन स्पेसमध्ये मोठे जनरेटर माहीत आहेत ना, जनरेटर सुद्धा ओपन स्पेस मध्ये ठेवलेले आहेत. त्याच्यावर पण मी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांना ओपन जनरेटर ठेवायला जागा नाही, ते गाड्या कुठं उभं करतील? परत नागरिकांच्या किंवा ग्राहकांच्या गाड्या येतील त्या कुठं उभ्या राहतील? म्हणजे नागरिकांना त्रास आहे ना तो. याच्यामध्ये साहेब आपल्या विभागामार्फत मला तरी शंका येते का काहीतरी घेऊन देऊन व्यवहार करून हे सगळं होत आहे. स्टेशन रोडला नवरात्री प्रसाद आणि असे वेगवेगळे हॉटेल बांधलेले आहेत, त्यांचे पार्किंग कुठं आहेत? सगळ्या गाड्या रस्त्यावर राहतात, तिथे रिक्षा स्टँडला जागा नाही. सगळी रहदारी संपूर्ण रस्त्यामध्ये सगळं स्टेशन रोडचा तर पूर्ण गणसोली स्टेशन रोडचा बोजवार उडालेला आहे. का कशी काय परमिशन देता तुम्ही ॲमेलिगेशनला? सर मी इथे आपल्याला पुन्हा एकदा नमूद करतो, तुम्ही ॲमेलिगेशन तिथं नागरिकांना त्रास होतो, ॲमेलिगेशन कॅन्सल करावं ही माझी विनंती आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पार्किंगची व्यवस्था नसेल किंवा नागरिकांना त्रास होत असेल होणारा असेल त्या ठिकाणचं ॲमेलिगेशन तुम्ही तातडीने कॅन्सल करावं. साहेब मला विनंती आहे, साहेब महापौर साहेब तुम्हाला, तुम्ही हे ॲमेलिगेशन कॅन्सल करण्यासाठी त्वरित पावलं उचलावी. आणि हे मार्केट आम्हाला गणसोलीवासियांना त्रासदायक आहेत आणि ते तुम्ही बंद करावेत. सर पटेल यांनी केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं प्रभारी आयुक्त म्हणून आपण लिहून घेऊन त्याची सत्यस्थिती परिस्थिती काय आहे, आवश्यक असणाऱ्या पार्किंगची संख्या आहे किंवा नाही, एक गोष्ट खरे आहे की ज्या ठिकाणी ओसे देतावेळी इंडिव्हिज्युअल गाल्याला दिली असेल परंतु एका गाल्याच्या व्यतिरिक्त 10 गाल्या एकत्रित आल्यानंतर ते मोठं रूपांतर होतं, त्यावेळी त्या ठिकाणी पार्किंगची संख्या ही वाढणार आहे. ह्या कशा गोष्टी असतात याचा निश्चित स्वरूपामध्ये आढावा घेऊन तातडीनं त्या बाबतीमध्ये पाऊल उचलून प्रशांत पाटील यांना लेखी स्वरूपामध्ये तसं उत्तर द्यावं. तर तिथं जाताना येतो तुम्ही तिथे स्थानिक नगर दौरखानेत बोर असतील, सपकाल असतील किंवा असतील, आम्हाला नेऊन तिथं तुम्ही हे करा आणि आम्हाला दाखवा तिथं कशा पद्धतीने ते नियोजन करणार आहेत, त्याच्यानंतर तुम्ही मला उत्तर द्या. ठीक आहे, तुम्हाला हे देते आणि प्रत्यक्ष जाऊन पाणी करा प्रशासनाच्या वतीनं. विषय कुठे गेले? विषय क्रमांक 2
सन्मान्य महापौर साहब, उपमहापौर मैडम, आयुक्त साहब, सन्मान्य सभागृह, आयुक्त विषय क्रमांक 2, आयुक्तांचे दिनांक 17/7/2019, पत्र क्रमांक 9 शहर अभियंता 1572/2019, घनसोली येथील पाम बीच मार्गावरील घनसोली ते ऐरोली गाडीवर ब्रिज बांधण्याच्या कामासंबंधातील प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबीसह रक्कम ₹298,99,58,400 मात्र इतक्या खर्चास सूचनेप्रमाणे प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. विषय क्रमांक 2 अनुमोदन. क्रमांक 2 वर प्रशासन निवेदन करते. सन्मान्य महापौर साहेब, सन्मान्य उपमहापौर मॅडम, सन्मान्य सर्व सदस्य, घनसोली येथील पाम बीच मार्गावर घनसोली ते ऐरोली खाडी पुलावर जे ब्रिज बांधण्याबाबतचा प्रस्ताव आहे, या प्रस्तावाबाबत आपण शिडकोकडून याच्या 50% खर्च अपेक्षित केला होता आणि जो खर्च येईल तेवढ्या प्रमाणात त्यांनी 50% खर्च द्यावा अशी आपली त्यामागची भूमिका होती. परंतु सिडकोनी मागील 2 दिवसांमध्ये एक पत्राने आम्हाला कळवलं की या ब्रिजकरता आम्ही फक्त 125 कोटी रुपये देऊ आणि ते ब्रिज पूर्ण काम झाल्यानंतर ते पैसे देऊ. त्यामुळे सद्यस्थितीत हा प्रस्ताव आम्ही मागं घेतो. प्रशासनाने मागे घेतलेलं मागे घेतला म्हणजे विषय विचारतोय आणि उत्तर सन्माननीय विरोधी पक्षनेते म्हणून मी प्रशासनाला प्रशासनाने विनंती केली की मला अगोदर ह्या प्रस्तावावर खरं म्हणजे ते लेखी स्वरूपामध्ये देणार होते ते आयुक्त बिझी असल्या कारणाने सही होऊ शकले नाही आणि म्हणून प्रशासनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केलं सभागृहामध्ये. काय स्पष्ट केलं? शिरको पैसे द्यायला इच्छुक नाही. काम पूर्ण झाल्यावर असं दिलेलं आहे. नाही कुठे बोलता तुम्ही? प्रशासन त्या ठिकाणी निवेदन केलेलं आहे. प्रशासनाला ठीक आहे बोला. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, आयुक्त साहेब, आपण आता या ठिकाणी निवेदन केलं की घनसोली पाम बीच मार्गावर घनसोली ते ऐरोली आयुक्त साहेब ऐकता ऐकताय नाही तर तुम्ही गाळावर हात देऊन तिकडे बघताय म्हणून बोलतोय मी. हा तर तुम्ही सांगितलं की शिडकोचं 2 दिवसापूर्वी पत्र आलं की आम्ही काम पूर्ण झाल्यावर पैसे देऊ म्हणून, बरोबर की नाही? म्हणून तुम्ही प्रस्ताव मागे घेतात. साहेब आपल्या शिडकोने पैसे काम पूर्ण झाल्यावर देऊ म्हणून आपण प्रस्ताव मागे घेतो. आपलं बजेट कितीचं असतं? आपण कितीतरी कोट्यावधीची बजेट नसताना सुद्धा आपण कोट्यावधीची कामे करून घेतो. ते सगळे प्रस्ताव का आपण मागे घेतो? काय मागे घेतो का आपण? तरतूद करतो ना. एक मिनिट आपण तरतूद करतो ना. आणि घनसोलीचा ब्रिज जो काय आहे घनसोली ऐरोली तो काय 1 महिन्यात होणार आहे का? त्याच्या किमान प्रशासकीय मंजुरी घेतल्या, त्या प्रशासकीय मंजुरी घेतल्यानंतर इतर परवानग्या घ्यायला किमान 7-8 महिन्याचा कालावधी जाणार आहे. हे तर आपल्याला माहिती आहे. मला इथे एक मिनिट मला हे सांगा, तुम्ही जे कारण सांगताय की शिडको काम संपल्यावरती पैसे देणार आहे, तुम्ही बोलले ना आता, मी काय विचारतो त्याचं उत्तर द्या. तुम्ही शिडको काय बोलतोय 125 करोड रुपये काम संपल्यावर देईल, बरोबर आहे? मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो महापौर साहेब, मी तुम्हाला तुमच्याशी मी संवाद साधू इच्छितो. उद्या जर का 15 दिवसांनी एक मिनिट ना 15 दिवसांनी मी जर नगरविकास खात्याकडे नगरविकास मंत्र्याकडे मीटिंग लावली या संदर्भामध्ये
आणि नगर विकास मंत्र्यांनी निर्देश दिले सिडकोला की बाबा त्यांना काम चालू करताना त्यांना पैसे द्या, तर तुम्हाला किती पैसे लागतील काम चालू करायला? आणि मग तुम्ही प्रस्ताव आणाल? मी काय विचारतो त्याचं भान ठेवा. तुम्ही प्रस्ताव मागे का घेताय मला तुम्ही मला सांगितलं की बोलताय तुम्ही की 125 करोड काम संपल्यावरती सिडको देणार. सिडकोने ना बोलला नाही ना तुम्हाला? ना सिडकोने तुम्हाला ना बोललेलं नाहीये. जर मी नगर विकास मंत्र्यांकडे मी मीटिंग लावतो तुमची 15 दिवसामध्ये, तुम्हाला तिकडे बोलवतो ऐकताना, तुम्ही आता ऐकतो म्हणून आहेत, महापौरमान पत्र काढतो आणि सिडकोच्या MD ना पण बोलवतो. आणि सिडकोच्या MD ने जर सांगितलं की काम सुरुवात करताना आम्ही 50 करोड देऊ, नगरपालिकेने 50 करोड द्यावे आणि कामाची सुरुवात करावी, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार आहे? सांगा ना, प्रशासन उत्तर द्या. जरी भूमिका या ठिकाणी घेतली की मागे घेण्याची, सन्माननीय विरोधी पक्ष नेते बोलत आहेत, पाहूया त्यांच्या प्रयत्नाने जर होत असेल आणि तातडीनं सिडकोकडनं पैसे मिळत असतील तर पुढील सभेपर्यंत हा विषय मी स्थगित ठेवतो. पुढील सभेपर्यंत मी स्थगित ठेवतो. एक मिनिट, महापौर मध्ये तुम्ही स्थगित ठेवा. विषय क्रमांक 3 सभागृह नेते, एक मिनिट स्थगित ठेवा ना, विचारतो ना मी. मंजुरी घ्यायला काय आता ठेवलं ना तुम्ही प्रयत्न करा. एक मिनिट, पुढील सभेपर्यंत स्थगित ठेवतोय. तुम्ही मंजुरी घेऊ आपण. नाही, तुम्ही स्थगिती ठेव. ऐकलं, एक मिनिट ऐका ना. पण मला तुम्ही सांगा, काम समज 50% आपले 125 करोड आहे. तुम्हाला पहिले किती पैसे लागतील त्याची तुम्ही तयारी सिडकोला तसं पत्र पाठवा. पहिले तुम्हाला काम सुरुवात करायला किती पैसे लागतात? काम का 3 वर्ष चालणार आणि 3 वर्षामध्ये का लगेच 125 करोड तुम्हाला पहिले लागणार? विरोधी पक्ष नेते तत्वतः त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवतो. एक प्रश्न फक्त विचारतो, एक प्रश्न. विषय क्रमांक 3 सभागृह झालं संपलं. होईल साहेब, परत ठीक आहे. विषय क्रमांक 3 संदर्भ आयुक्तांचे दिनांक 28/8/2019 चे पत्र क्रमांक मुंबई महानगरपालिका 219/2019 घरे व आस्थापना मधून उपयोग करता शुल्क मालमत्ता करासोबत संकलन करण्याबाबतच्या प्रस्तावात नमूद करणाऱ्या बाबींसह सदर बाब सभेच्या दफ्तरी दाखल करण्यात यावी. माननीय महापौर साहेब, एक पुढच्या मीटिंग विषय क्रमांक 3 ला अनुमोदन देते. माननीय महापौर साहेब, आपण एक स्थगित ठेवा पुढच्या मीटिंग पर्यंत. सदर विषय तुम्ही आम्हाला बोलवता 4-4 वाजता मीटिंग चालू करताना का स्थगितीसाठी बोलवता का आम्हाला? काय लावलं काय तुम्ही? काय विषय क्रमांक लावता तुम्ही बोलताय? अरे तुम्ही आम्हाला सकाळी 11 वाजताचे हे देताय, टायमिंग देताय, 4 वाजता बोलवताय, स्थगित ठेवायचा काय विषय काय तो तुमचा? काय विरोधी पक्षाने त्या बोलताय? विषय कारण तरी असायला पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही कारण संदर्भ महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक 9 मुंबई महानगरपालिका 12/1219 प्रदेश क्रमांक 64/28 दिनांक 20 जानेवारी 2020 महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक 9 मुंबई महानगरपालिका 12/1219 प्रकरण क्रमांक 64/28 दिनांक 20 जानेवारी 2020 नुसार 9 मुंबई महानगरपालिका परिवहन समितीच्या नवीन 850 स्टेनलेस स्टीलचे बस निवारा थांबे BOT तत्वावर बांधणे व जाहिरातीचे हक्क देणे संदर्भातील दिनांक 31/5/2019 रोजीचा ठराव क्रमांक 119 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 451(3) अन्वये अंतिम विखंडित करण्याबद्दल शासन निर्णय सभेच्या दफ्तरी दाखल करण्यात यावा. विषय क्रमांक 4 ला अनुमोदन. काय 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 बोललं, काय सांगितलं सभागृह नेत्याने समजलं नाही आम्हाला. महापौर साहेब, हा पण नाही, तोपर्यंत पुढील सभेपर्यंत स्थगित ठेवण्यात येते. महापौर मध्ये मी एकमेव, मला तर ऐरोलीच्या ब्रिजच्या बाबतीत आता इथे यांनी खोटं बोललंय, याच्यावर यांनी सांगितलं की सिडको पैसे द्याल, इथं तर तुम्ही प्रस्तावामध्ये ते दिलेलं आहे. हो, परंतु त्याच्यानंतर पत्र आलेलं आहे. काय? त्याच्यानंतर पत्र आलेलं आहे. त्याच्यानंतर अरे म्हणून नामंजूर कुठे ठेवून केलेलं आहे? स्थगित ठेवले पुढील सभेपर्यंत.
मार्गाने पुढील सभेपर्यंत स्थगित ठेवलेलं आहे. नाही, सभा विरोधी पक्ष नेते हा विषय संपलेला आहे, हा विषय संपलेला आहे त्या ठिकाणी, हा विषय संपलेला आहे आणि पुढील तो नामंजूर केलेला नाही, पुढील सभेपर्यंत स्थगित आहे, पुढील सभेपर्यंत स्थगित आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी पुढील सभेपर्यंत स्थगित, पुढील सभेपर्यंत स्थगित तो नामंजूर केलेला नाही, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. पुढील सभेपर्यंत विरोधी पक्ष नेते तुम्ही, नाही विषय त्या ठिकाणी संपलेला आहे, विषय त्या ठिकाणी संपलेला आहे, विषय संपलेला आहे, त्याच्यानंतरचे नाही त्याच्यानंतरचे विषय झालेला आहे. तुम्ही मान्य केलं त्यावेळी, नाही मान्य केलं पुढील सभेपर्यंत स्थगित ठेवलाय. काम होण्याच्या दृष्टीने, काम होण्याच्या दृष्टीनं, काम होण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी स्थगित ठेवलेलाय. नामंजूर झालेला नाही, नामंजूर झालेला नाही, एक लक्षात ठेवा. हे बघा, त्यांनी नाही पत्र त्या ठिकाणी असं नाही. तुम्ही बसून घ्या, स्थगित आहे तो जो विषय आहे, संपलेला आहे तो विषय परत त्या ठिकाणी घेणं अयोग्य आहे. हे सभागृहाला त्या ठिकाणी, सभागृहाला त्या ठिकाणी जाणार नाही. तुम्ही तुम्ही मंजूर केलं, त्या ठिकाणी मान्य केलं आणि तुम्ही जर उद्याला नगरविकास खात्याकडनं जर ते पैसे तातडीने द्यावा आदेश झाला तर महापालिकेचा फायदा होईल ना त्याच्यामध्ये. महापालिकेचा बरोबर आहे, प्रस्ताव अगोदर आला होता, प्रस्ताव अगोदर आला होता, प्रस्ताव प्रस्ताव अगोदर आला होता तो चौगुले साहेब. प्रस्ताव प्रस्ताव कधी आले ते बघा ना तुम्ही. प्रस्ताव कधी आले तो नगर सर.
साहेब काय करायचं असलं का परिमंडळ एकच करता, दोनचा तुम्ही विचारच करत नाही. कधी दोनचा विचार अन्याय करता तुम्ही दोनवर. शेडकोने जे पत्र दिले त्याची कॉपी विरोधी पक्ष नेत्यांना देऊन टाका. एक महापौर साहेब दोन विषय पुढे गेल्यानंतर सभा कशी काय मागच्या विषयावर जाते तुमची. दोन विषय पुढे गेलो परत मागे येतले सभा. राजू शिंदे विषय मांडायचे आहेत का खाली जा. मग बहिर साहेब सभा तकूब करायला लागेल. मग मला तुम्ही जर असा गोंधळ घालत असाल विषय क्रमांक 5-6 राजेश शिंदे म्हणतील. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्मान आयुक्त, विषय क्रमांक 5-6 लिहिल्याप्रमाणे महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय सदस्य, या ठिकाणी विषय क्रमांक 5-6 या ठिकाणी मी आणवून देत आहे. विषय क्रमांक सन्माननीय महापौर साहेब, माननीय युक्त सन्माननीय सर सदस्य, पत्रकार बंधू, प्रश्न क्रमांक ठराव क्रमांक 7 लिहिल्याप्रमाणे मांडते. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब,
सो मात्र मॅडम ने जो ठराव मांडलेला त्याला मी अनुमोदन देत आहे. अनुमती मंजूर असे जाहीर करतोय. विषय त्याचे तो विषय 549 सभागृह नेते म्हणतील. तातडीचे कामकाज क्रमांक 539 आयुक्तांचे दिनांक 24/1/2020 चे पत्र क्रमांक मुंबई महानगरपालिका वाहन 49/2020 मुंबई महानगरपालिकेच्या जीप वाहन या प्रकरणातील एकूण 27 जीप वाहनांचे सर्व समावेशक देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट करण्याच्या कामासंबंधातील प्रस्ताव नमूद करणाऱ्या बाबींचा रक्कम रुपये 43,47,000 मात्र इतके खर्च सुधारण प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. माननीय महापौर साहेब 549 माझं अनुमोदन. तातडीचे कामकाज क्रमांक 540 आयुक्तांचे दिनांक 24/1/2020 पत्र क्रमांक मुंबई महानगरपालिका समाज विकास विभाग 123/2020 सॅनिटरी नॅपकिन व वेडिंग मशीन व सॅनिटरी नॅपकिन पॅड खरेदी करण्याच्या कामासंबंधातील प्रस्तावात नमूद करण्याच्या बाबींसह रक्कम रुपये 1,15,52,150 मात्र इतके खर्च सुचवल्याप्रमाणे प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. विषय क्रमांक 540 माझं अनुमोदन. 540 अनुमोदन. मंजूर असं जाहीर करतोय. विषय क्रमांक 541 तातडीचे कामकाज क्रमांक 541 आयुक्तांचे दिनांक 28/1/2020 चे पत्र क्रमांक मुंबई महानगरपालिका कार्यकारी अभियंता ऐरोली 316/2020 ऐरोली सेक्टर 3 येथील राजीव गांधी उद्यान व आनंदिगे मैदान येथील पावसाळी पाणी निचरा करणाऱ्या गटारावरती आरसीसी स्लॅब टाकून गटाराची सुधारणा करण्याच्या कामासंबंधातील प्रस्ताव नमूद करण्याच्या बाबींसह रक्कम रुपये 46,21,600 मात्र इतके खर्च सुचवल्याप्रमाणे प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. माननीय महापौर साहेब 541 माझा अनुमोदन. विषय क्रमांक 541 मंजुरीसाठी ठेवत आहे. ज्यांना मंजूर असेल त्यांनी आतुरती करा. विषय क्रमांक 542 तातडीचे कामकाज क्रमांक 542 आयुक्तांचे दिनांक 28/1/2020 चे पत्र क्रमांक मुंबई महानगरपालिका शहर अभियंता 317/2020 बेलापूर विभागातील सेक्टर 3 येथील राजीव गांधी मैदानाची दुरुस्ती करण्याच्या कामासंबंधी प्रस्तावात नमूद करण्याच्या बाबींसह रक्कम रुपये 78,78,058 मात्र इतके खर्चास सुधारल्याप्रमाणे प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. अनुमोदन. विषय क्रमांक 542 मंजुरीसाठी ठेवत आहे. ज्यांना मंजूर असेल त्याने आतुरती करा. सर्वांना मंजूर जाहीर करतो. विषय क्रमांक 543 तातडीचे कामकाज क्रमांक 543 आयुक्तांचे दिनांक 28/1/2020 चे पत्र क्रमांक मुंबई महानगरपालिका शहर अभियंता 318/2020 सेक्टर 9 मधील बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची सुधारणा करण्याच्या कामासंबंधी रकमेचा तपशील पाहता 28,70,726 ही रक्कम प्रशासकीय मान्यता रकमेपेक्षा 11.4% इतकी म्हणजे रुपये 2,85,482 इतकी जास्त असून सदर रक्कम प्रशासकीय मंजुरी प्राप्त रकमेच्या 10% वर असून त्यास सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. तरी सेक्टर 9 येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची सुधारणा करण्याच्या कामाच्या प्रशासकीय मंजुरी प्राप्त रक्कम रुपये 25,84,244 पेक्षा जास्त खर्चाची रक्कम रुपये 2,85,482 यासह प्रस्तावात नमूद करण्याच्या बाबींसह रक्कम रुपये 28,70,726 मात्र खर्चात सुचवल्याप्रमाणे सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. माननीय महापौर साहेब 543 माझं अनुमोदन. विषय क्रमांक 543 मंजुरीसाठी ठेवत आहे. ज्यांना मंजूर असेल त्यांनी आतुरती करा. विषय क्रमांक 544 विषय क्रमांक 544 आयुक्तांचे दिनांक 28/1/2020 चे पत्र क्रमांक शहर अभियंता 320/2020 दुर्गे विभागातील इंद्रनगर झोपडपट्टीकरिता जलवितरण व्यवस्था करण्याच्या कामासंबंधी रक्कम रुपये 1,85,75,222 मात्र इतके खर्च सुचवल्याप्रमाणे प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. माननीय महापौर साहेब 544 माझा अनुमोदन. विषय क्रमांक 544 मंजुरीसाठी ठेवत आहे. ज्याला मंजूर असेल त्यांनी आतुरती करा. तातडीचे कामकाज क्रमांक 545 आयुक्तांचे दिनांक 28/1/2020 पत्र क्रमांक मुंबई महानगरपालिका शहर अभियंता 323/2020 ऐरोली विभागातील सेक्टर 5 येथील भूखंड क्रमांक 23C आणि 23C1 येथे वाहनतळ विकसित करण्याच्या कामासंबंधातील रक्कम रुपये 2,19,75,588 मात्र इतक्या खर्चात सुचवल्याप्रमाणे प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. महापौर साहेब 545 माझं अनुमोदन. विषय क्रमांक 545 मंजुरीसाठी ठेवत आहे. ज्यांना मंजूर असेल त्यांनी आतुरती करा. सर्वानुमते मंजूर असं जाहीर करतोय. विषय क्रमांक 546 तातडीचे कामकाज क्रमांक 546 आयुक्तांचे दिनांक 28/1/2020 पत्र क्रमांक मुंबई महानगरपालिका शहर अभियंता 324/2020
जुईनगर सेक्टर 22, 23, 24, 25 या भागासाठी मोरबेच्या मुख्य जलवाहिनी जलजोडणी करून पाणी पुरवठा करण्याच्या कामासंबंधातील 99,10,900 इतक्या मात्र खर्चा सुचवल्याप्रमाणे आवटी साहेब प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. आणि महापौर साहेब विषय क्रमांक 546 माझा अनुमोदन. मंत्री टाका साहेब 546 आवटीचा आहे मंजुरी टाका. विषय क्रमांक 546 मंजुरीसाठी ठेवता आहे. ज्यांना मंजूर असेल त्याने आज भरती करा. सर्वांमध्ये मंजुराचं जाहीर करतोय. विषय क्रमांक 547 कामकाज क्रमांक 547 आयुक्तांचे दिनांक 28/1/2020 चे पत्र क्रमांक नोव्हेंबर महानगरपालिका शहर अभियंता 325/2020 निर्मूल विभागातील प्रभाग क्रमांक 84 सेक्टर 2 येथील वारणा सोसायटीमधील मल्लेसर वाहिले बदलले. सोसायटी परिसरात अतिरिक्त मलवाहिन्या टाकण्याच्या रुपये 59,54,327 मात्र खर्च सुचवल्याप्रमाणे प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. महापौर साहेब विषय क्रमांक 547 ला अनुमोदन. साहेब बोलायचे काय हे बोलायचं दोन मिनिटं प्रस्ताव आल्यानंतर काय बोलायचं त्याच्यावर. नाही अभिनंदन कशाला करायचं आहे कामा नारळ फोडायला कधी बोलत नाही. हा महापौर साहेब मला बोलायचंय. महापौर साहेब मलाही बोलायचं. स्टँडिंग वालेच जास्त उठतात. माझा विषय आहे मला बोलायला पाहिजे महापौर साहेब. आवडीना बोलू दे. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर साहेब, सर्व सदस्य, पत्रकार बंधू मधील विषय क्रमांक 547 बोलत असताना सर्वप्रथम या ठिकाणी माझ्या प्रभागाचे या महासभेला 4 विषय आपण आयुक्त साहेबांनी घेतले आणि त्या ठिकाणी महापौर साहेब आपण घेतल्याबद्दल आपलं प्रलय या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि महापौर साहेब या ठिकाणी या विषयावर बोलत असताना प्रशासन किती हुशार आहे किंवा या ठिकाणी फक्त गाजर दाखवायचं आणि त्या ठिकाणी काम करायचं असा प्रकार या ठिकाणी या प्रस्तावाने मला दिसून येतोय. सदोरी एका कामामध्ये सर मी आता या ठिकाणी बसलेले आयुक्त म्हणून त्यांच्यावर सविस्तर चर्चा केली होती का माझी जी कामं झालेली आहेत पहिली ती कामाचा प्रस्ताव तुम्ही घेऊ नका. तो प्रस्ताव 1 कोटीच्या पुढे होता. ज्या ठिकाणी काम झाले नाही त्या सोसायटीतील आतापर्यंत काम झालं नाही त्याचा तेवढाच प्रस्ताव घ्यावा त्याप्रमाणे त्यांनी मान्यता दिली. आयुक्त साहेबांनी या ठिकाणी मला मान्यता दिली आणि या ठिकाणी जे बोलले साहेब का या अगोदर कामं झालेली आहेत प्रशासन या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी उत्तर देतो विचारतो साहेब प्रश्न का हे जे लिहिलेलं वाक्य जे आहे का या ठिकाणी यापूर्वी या ठिकाणी कामं झालेली आहे हे प्रस्तावामध्ये आहे का आणि नसेल तर आज या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे का हे शासनाला पाठवायचा आणि कामं झालेली आहेत नंतर त्याचं टेंडर करायचं किंवा निविदा प्रक्रिया पूर्ण करायची तो शब्द या ठिकाणी यातून काढून टाकावा नाहीतर या ठिकाणी हे काम होणार नाही आणि पुढील 5 वर्ष लोकांना याचा त्रास होईल. महापौर साहेब मी या ठिकाणी असा सुचना या ठिकाणी प्रस्ताव जाहीर करतो सदोरी प्रस्तावामध्ये साहेब कोणतीही अगोदर कामं झालेला नाही. तो प्रस्ताव मोठा होता तो संपूर्ण LIC चा होता. त्यानंतर आयुक्त साहेबांनी सिटी इंजिनियर साहेबांनी सांगितलं त्या ठिकाणी पहिली जर कामं झाली असतील तर ती कामं आपल्या पुन्हा करता येणार नाही तातडीनं म्हणून त्या ठिकाणी तो वारणा सोसायटी जी आहे हिच्या अगोदर अजून आतापर्यंत एकदाबी काम झालं नाही तो प्रस्ताव आणि बाजूला ती लाईन जी ज्याला जोडायची आहे तिकडून काम झालेलं नाही असा फक्त आणि फक्त जे कामं झालेलं नाही तो प्रस्ताव या ठिकाणी आहे हे असताना या प्रस्तावामध्ये साहेब आपण सही करता सिटीजन साहेब आपण पहिली नंतर आयुक्त साहेब या ठिकाणी सही करतात या ठिकाणी चुकीचा प्रस्ताव आणून दिशाभूल करू नका. मी या ठिकाणी अशी सूचना मानतो महापौर साहेब या ठिकाणी जे बनलेलं आहे त्यामध्ये सदर ठिकाणी मल्लेसर वाहिनीचे काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत एकदा करण्यात आलेले आहेत त्यानुसार मल्लेसर वाहिनीच्या पुनश्च्या बदलण्याबाबत शासनाकडून जावं क्रमांक नमोमपा जावं क्रमांक शासन क्रमांक 2963/2019 दिनांक 19/12/2019 रोजी
मनुष्य वाणिज्य बदलण्याचे काम पुनर्चा करण्याची परवानगी माहिती आहे. सदर परवानगी प्राप्त झाल्यानंतर सदर कामाची निविदा काढण्यात येईल. या जे या ठिकाणचे म्हणलेले जे वाक्य आहे किंवा या ठिकाणी जे आपले प्रस्ताव म्हणले ते या प्रस्तावातून काढून टाकण्यात यावं व तात्काळ या ठिकाणी ही मंजुरी घेऊन ते कामाचं टेंडर काढण्यात यावं, कारण हे काम पहिलं झालेलं नाही. त्यामुळे मी या ठिकाणी सूचना मांडतो आणि सूचनेला या ठिकाणी आपण विचार करावा त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी प्रशासनाची अजून भूमिका असेल ती स्पष्ट करावी. चुकीची माहिती या ठिकाणी आपल्याकडून गलत नकल आली असेल. सिटीजन साहेबांनी याच्यावर चर्चा एक तास नाही, दोन तास नाही, 10 वेळा झालेली आहे का हे माझं पहिलं काम झालेलं नाही असं असताना तुम्ही दिशाभूल करू नका. आणि या ठिकाणी तात्काळ त्याचं टेंडर काढण्यात यावं अशी या ठिकाणी आपला विनंती करतो. आणि जी मी सूचना मांडली त्या ठिकाणी त्याला साहेब या ठिकाणी आणून देतील. सन्मान्य आयुक्त साहेब, आवटी साहेबांनी जी सूचना मांडलेली आहे त्याला मी अनुमोदन देतो. टेल मॅडम. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू, महापौर साहेब, हा जो प्रस्ताव आजच्या महासभेमध्ये आलेला आहे, मलनिसरण वाहिन्या बदलणे व सोसायटी परिसरात अतिरिक्त मलवाहिन्या टाकणे, महापौर साहेब आपल्याला ज्ञात असेल की गेल्या 2 महिन्याच्या आधीच्या महासभेमध्ये श्रद्धा गवस मॅडमचा सुद्धा अशाच प्रकारचा अगदी तंतोतंत असाच प्रस्ताव आला होता. त्यामध्ये सुद्धा असंच आपण नमूद केलं होतं की परवानगी प्राप्त झाल्यानंतरच सदर कामाची निविदा काढण्यात येईल. महापौर साहेब, त्या दिवशी देखील मी हेच म्हणणं मांडलं होतं की माझ्या प्रभागामध्ये सुद्धा मलनिसरण वाहिन्यांची कामं ही याच प्रकारामध्ये मोडणारी आहेत आणि ती सुद्धा कामांचा समाविष्ट करण्यात यावं. त्यानंतर महापौर साहेब, आपण आता उल्लेख केला स्थायी समितीचा, तर स्थायी समितीमध्ये सुद्धा सी साहेब होते आणि त्यावेळेला देखील सी साहेब आपल्या पुढे तर किती वेळा या विषयावर चर्चा झालेली आहे. साहेब, मी फक्त एवढंच आपल्याला सांगितलेलं की अशा प्रकारचे प्रस्ताव जर आपण आणत असाल तर एखाद्या पर्टिक्युलर ठराविक वॉर्डसाठी न आणता आपण सरसकटचे प्रस्ताव का नाही आणत. सर्व सन्माननीय सदस्य जे जे या LIG ग्रुपमध्ये वगैरे अशा टाईपच्या किंवा कंडोनियम किंवा सिडको वसाहतीमध्ये ज्यांचा समाविष्ट होतो किंवा समावेश होतो त्या सर्वांच्याकडेच अशा क्रम प्रकारची कामं साहेब पेंडिंग आहेत जी झालेली नाही आहेत. मग आपण वेगवेगळ्या प्रकारे का पुन्हा पुन्हा प्रस्ताव आणता? एकदा गवस मॅडमचा आणला, आज आवटी साहेबांचा आणलेला आहे. साहेब, प्रस्ताव खूप चांगला, ही कामं होणं अतिशय गरजेची आहेत. आरोग्याचा खरोखर आरोग्याचा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे आणि तिथे जी वास्तव्यास लोक आहेत त्यांना ही कामं करणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणूनच साहेब पुन्हा पुन्हा आम्ही आपल्या पुढे अशा प्रकारचे प्रस्ताव आणतो, तर आपण सुद्धा तेवढं गांभीर्यपूर्वक घेऊन सर्वांचेच प्रस्ताव का नाही आणत? साहेब, परत आज हा प्रस्ताव आला आणि परत माझा प्रस्ताव आलेला नाहीच आहे. आपण सुद्धा कबूल केलं होतं महापौर साहेब, आपण देखील त्या दिवशी आदेश देताना सांगितलेलं की या सर्व सूचना आहेत यांचा विचार करून तसा प्रस्ताव आणा. पण आज परत साहेब आपण तसंच केलं, मग हे अशा प्रकारे भेदाभेद का केली जाते? आपण असं काय डिस्क्रिमिनेशन करता साहेब? एखाद्याचा आणायचा, एखाद्याचा नाही आणायचा का? कोपर खैराणा विभागाचा आणायचंच नाही का? परिवहन 2 कामं करायचीच नाही आहेत का? कोपर खैराण्यामध्ये जे माथाडी वगैरे जे असे कष्टकरी समाज जो राहतो साहेब, ते काय आपले टॅक्सपेअर नाही आहेत का? नवी मुंबईचे रहिवासी नाही आहेत का ते? महापौर साहेब, मला आज कृपया उत्तरं याची सर्वांची हवी आहेत. साहेब, असं आहे का की आक्रमक झाल्याशिवाय किंवा काहीतरी गोंधळ वगैरे घातल्याशिवाय काय मंजूर करायचंच नाही असं काही ठरलंय का? सभागृहाच्या ज्या वेळेला महापौर साहेब मी आलेले आहेत तेव्हापासून मी सांगते की हे प्रश्न पेंडिंग आहेत, तिथे कामं झालेली नाही आहेत. माझ्या आधीच्या काळात सुद्धा कामं झाली नव्हती आणि आत्ताही झालेली नाही आहेत. आता आमचे पंचवार्षिक संपायला आलं, नागरिकांना मी आश्वासनं दिलेत की खरोखर दयनीय अवस्था आहे, नक्कीच आपले महापौर आहेत, आपलं सभागृह आहे, नक्कीच इथे तुमची कामं होतील, आणि अजूनही साहेब काहीच होत नाही आहे. आपण आता परवानगीसाठी पाठवत आहे. आवटी साहेब बरोबर बोलले, आता याची परवानगी मिळणार कधी, होणार कधी? मी तर सांगते माझं तर परवानगीच्या लिस्टमध्ये पण नाव आलेलं नाही आहे. मग साहेब कसं काय करणार तुम्ही? मला प्लीज याचं उत्तर द्या. सी साहेब, मला आज उत्तर पाहिजे आणि एक व्यवस्थित असं उत्तर पाहिजे. फक्त आश्वासन नको, कारण आता वेळच राहिलेला नाही आश्वासन आणि त्याची पूर्तता व्हायचा. उत्तर द्या आणि त्यानंतर मला बोलण्याची संधी द्या, मी बोलणारच आहे. धन्यवाद. अतिरिक्त आयुक्त, आपण याचं निवेदन करावं. व शहर अभियंता, आवश्यकता आहे.
साहेबांचं अभिनंदन करतो. ओ साहेब थांबा जरा. अहो आम्हाला माहिती नव्हतं ना ते अतिरिक्त आयुक्त झाले म्हणून. आम्हाला माहिती होतं, आम्हाला पत्र आले नाही. मग बिल होतो धन्यवाद साहेब. ते आपल्या सभागृहाला किंवा नवीन भाईच्या याच्यामध्ये आलं नाही कुठं ते अतिरिक्त आयुक्त म्हणून. ते आपण मध्ये अभियंता अधिक अतिरिक्त आयुक्त जर आता कारभार मिळालेला असेल तर मी सभागृहाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. पण झालंय का तसं करा उच्च बिच आणा करा साहेब. जरा सभागृहाला माहिती द्या ना बरोबर. आतमध्ये घालून बसतात कसे झाले ते सांगा ना साहेब. माणूस तुम्ही प्रशासन अधिकारी महापौर तुम्ही अतिरिक्त आयुक्त बद्दल म्हटलं झाले असतील बरोबर आहे. सन्माननीय सदस्य माहिती ज्यावेळी उपायुक्त या खुर्चीवर बसले होते ते बाजूला होत त्यांना जागा दिली त्यावेळी मी तुम्हाला जाहीर सांगितलं की शहर अभियंता यांना अतिरिक्त आयुक्त या पदाचा कार्यभार दिलेला कार्यभार कार्यभार आणि ते सुद्धा अतिरिक्त आयुक्त एक नंबर हे सुद्धा आहे. पुढच्या वेळेला साहेब आम्हाला पेढे द्या पुढच्या महासभेला. एक एक मिनिट जरा ते पाटील मॅडमचं उत्तर द्या. महापौर मध्ये अतिरिक्त आयुक्त पद द्या सर त्यांना. शासनाचा जीआर आहे एक नगरपालिका एक प्रतिनियुक्तीचा करून टाका सर. ठीक आहे करूया प्लीज. साहेब माझं पहिलं उत्तर द्या सांगा. सन्मान्य महापौर साहेब, सन्मान्य उपमहापौर मॅडम, सन्मान्य सर्व सदस्य, सन्मान्य सदस्य आवटे साहेबांनी आणि भारती पाटील मॅडमनी या विषयाच्या अनुषंगाने माहिती विचारलेली आहे. आवटे साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केला ती वस्तुस्थिती आहे की या ठरावामध्ये मी आता कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणे यांना विचारलं की हा पॅरेग्राफ जो आला आहे त्याचं म्हणणं आहे की ती जरा टायपिंग मिस्टेक झाली. हा प्रास एक मिनिट ऐकून घ्या. हा काम यापूर्वी झालं का नाही त्यांना मी तपासायला सांगितलेलं आहे. यामध्ये जरा याची वस्तुस्थिती असेल तर ती पडताळून पाहण्यात येईल आणि हे जर एकदाही झालं साहेब मला तुम्ही असं करून वस्तू तपासलेली आहे तुम्ही स्वतः तपासलेली आहे सर. महापूर साहेब मला एक मिनिट बोलू द्या. वस्तू सिटी साहेबांनी तपासली अगोदर पहिलं उत्तर पूर्णपणे पूर्णपणे या ठिकाणी वस्तू तपासलेली आहे पूर्णपणे उत्तर ऐका. नाही नाही पाहतो म्हणून नाही साहेब. आता परत एक महासभेला झाल्यानंतर या टेंडर होणार नाही, हे काम होणार नाही साहेब. महापूर साहेब मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सिटीजन साहेब मध्ये होते, आता अतिरिक्त आयुक्त म्हणून त्या ठिकाणी बसलेत. सोनवणे साहेबांना माहिती आहे वारणा सोसायटीमध्ये काम झालेलं नाही, नवीन लाईन घेतलेले आहेत आणि या सर्व गोष्टी खऱ्या आहेत आणि असल्यामुळे हा प्रस्तावामध्ये तो पॅरेग्राफ काढण्यात यावा आणि हा विषय माझा या ठिकाणी टेंडर मध्ये जावा. सूचना मांडलेली आहे ना. ओके पाटील मॅडमचं उत्तर द्या. सन्माननीय सदस्य भारती पाटील मॅडमनी जो प्रश्न उपस्थित केला मी त्याच अनुषंगाने स्थायी समितीमध्ये सुद्धा उत्तर दिलं होतं की ह्यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ज्या ज्या कंडोनियम अंतर्गत एकदा कामं झालेली आहेत ती सिवर लाईनची असो या पाणी लाईनची असो कंडोनियम अंतर्गत पर्टिक्युलरली ती कामं पूर्ण करण्याबाबत म्हणजे एकदा झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा निधी खर्च करायचा का याबाबत आम्ही आमच्या सर्व कार्यकारी अभियंतांना त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये आजच्या स्थितीला कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या एरियामध्ये कामं पुन्हा करायची गरज आहे याबाबतची मी विचारणा केली होती आणि त्या विचारण्याच्या अनुषंगाने संबंधित त्या त्या क्षेत्राच्या कार्यकारी अभियंतांनी ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये एकदा कामं केल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा कामं करायची गरज आहे त्या प्रकारची लिस्ट बनवून आम्ही प्रिन्सिपल सेक्रेटरी UD यांच्याकडे त्याबाबतचं पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगाने जी जी कामं करायची असतील त्यांच्याकडून आम्ही त्यांच्या परवानगीची वाट बघत होतो. या अनुषंगाने माननीय महापौर साहेबांनी मागे जो एक प्रस्ताव नेरुलमधला पाठवायला सांगितला होता तो प्रस्ताव आम्ही आणला होता परंतु याची आम्ही परवानगीचा फॉलोअप घेतो आहे. UD सेक्रेटरीशी आम्ही त्यांच्या मागे पाठपुरा करत आहोत आणि त्यांच्याकडून परवानगी प्राप्त झाल्या आम्ही या उर्वरित याचे प्रस्ताव माननीय सर्वसाधारण सभेपुढे सादर करू मंजुरीसाठी. नाही नाही सन्माननीय शहर अभियंता अतिरिक्त आयुक्त महोदय की ज्यावेळी पाऊस असेल किंवा अन्य प्रभागामध्ये
मी ज्या ज्या वेळी पाहणी केली त्या त्या ठिकाणी प्रामुख्यानं लोअर इन्कम ग्रुपचे जी घरं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण झालेलं आहे आणि हे नागरीकरण होत असताना मला निस्सारण वाहिनीवर त्या ठिकाणी लोड आलेला आहे. त्या ठिकाणी असलेले चेंबर नादुरुस्त झालेले आहेत. बहुतेक ठिकाणी चोकअप सातत्यानं होण्याचा त्या ठिकाणी त्या सोसायटीला न परवडणार आहे हे आपल्या निदर्शनास आणून दिलेलं आहे प्रशासनाला. आणि म्हणून जे काय आहे ते संपूर्ण प्रस्ताव येत्या महासभेमध्ये आणावे. आम्ही त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये लोकप्रतिनिधी महापौर म्हणून आम्ही प्रशास त्या ठिकाणी शासनाकडं त्याविषयी आम्ही ह्या पद्धतीची नागरिकांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मंजुरी घेऊ. तोपर्यंत प्रस्ताव जे आहे ते पुढील सभेपर्यंत घेऊन यावं असं मी आपल्याला आदेशित करतोय. आदेश दिला ना मॅडम साहेब? आपण त्या महासभेतही आदेश दिले होते ना. गवस मॅडमचा प्रस्ताव आला ना त्यावेळी आपण आदेश दिले. त्या ठिकाणी अशाच प्रकारचे आदेश दिले होते. आदेश दिलेला आहे पुढील सभेमध्ये येईल येथील प्रस्ताव. साहेब आम्ही तेव्हा दोघी सुद्धा बोललो पण आमच्या सभेमध्ये आलेच नाही ना साहेब. येथील साहेब त्याने स्वतःहून सुद्धा आदेशित केलेले आहे आणि त्याची तातडीने कारवाई करावी सभागृहाच्या वतीनं. महापौर साहेब त्यांनी लिस्ट पाठवले पूर्णपणे नवी मुंबई महापालिका क्षेत्राची दिलंय असं त्याने उल्लेख केलेला असेल तर सांगा ना. पर्टिक्युलर असं विभाग वाईज सगळे बोलतील प्रत्येकाच्या विषय. हा आणि मल्लीसरांच पाण्यामध्ये पाण्याची लाईन गेली असल्यामुळे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये प्रस्ताव येतो आणि मग साहेब 2000 आणि 2001 साली या मल्लीसन वायने बदलल्यात. आज 19 ते 20 वर्ष झाली या गोष्टीला. महापौर साहेब आजची महासभा जर तहकूब झाली किंवा फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात जर महासभा लागली तर त्यामध्ये हे सर्व 5 वर्षापूर्वी निविदा प्रक्रिया राबवलेली आहे आमची. सदस्यांना विनंती राहणार आहे सभागृहाच्या वतीनं तुमच्या भावना प्रशासनाकडे पाठवलेल्या आहेत. आज आनंदाची गोष्ट आहे की शहर अभियंता म्हणून आणि अतिरिक्त आयुक्त एक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे तेव्हा निश्चित स्वरूपामध्ये या आदेशाचं पालन होईल अशी खात्री वाटतोय. नसेल तर पुढच्या सभेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये याविषयी त्यांनी वस्तुस्थिती पाहणी करण्यासाठी आमचा येतच नाहीये. हा बोलतात येतच नाहीत. महापौर महोदय मी आपल्याला विनंती करतो आपल्या माध्यमातून प्रत्येक सभागृहात तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही पाणी करण्याचा स्वतः या ठिकाणी. आता 10 वर्ष झाली कंडोनियम अंतर्गतचा विषय चर्चा करत आलोय आणि सदस्य की तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे आदेशित केलेला आहे जो पुढच्या सभेपर्यंत हे काम एकत्रितरित्या त्या ठिकाणी आणावं असं आदेशित केलेलं आहे. जर तुम्ही तुम्हाला जर बोलण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर बोला. तुम्ही मला काय त्याचं म्हणणं नाही. पण प्रशासनाची हे अधिकाऱ्यांची मानसिकता बघा ना साहेब काय परिस्थिती आहे. आम्ही ज्या प्रभागामध्ये साहेब
सन्माननीय सदस्यांना परत या ठिकाणी सांगितलं जातंय हे या खुर्चीवर बोलत असताना त्या ठिकाणी गांभीर्यानं मी आदेशित केलेला आहे. जर तुम्हाला सभात्याग करून त्या ठिकाणी जर प्रश्न सुटणार असतील तर आमचं म्हणणं नाही. विषय क्रमांक 543 जो मंजुरीसाठी ठेवतोय ज्यांना मंजूर असेल त्यांनी हातवरती करा. सरळमध्ये मंजूर असं जाहीर करतोय. विषय क्रमांक 547 48 सभा टाकून झाली. या ठिकाणी जाहीर करतोय सर्वांनी राष्ट्रहितासाठी उभा राहा.